तुम्ही हे आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गेटिंग फोटो क्लिक इन अ स्टुडिओ. आज गट्टू चिंकी काहीतरी नवीन करणार आहेत. गट्टू आणि चिंकी दोघेही आरशासमोर अगदी चिटकून उभे होते. गट्टूने चिंकीला धक्का मारला. ओहो गट्टू, मला लागलं, थांब थोडस, मला पण तयार व्हायचंय. काय हे चिंकी, तू केव्हाची आरशासमोर उभी आहेस, मला थोडंही बघू देत नाहीस, माझे केस तर नीट आहे ना. गट्टू आणि चिंकीच्या भांडणाचा आवाज ऐकून आई खोलीमध्ये आली. गट्टू चिंकी, हे काय चाललंय? आई सांग ना, मी कशी दिसतीये? आई, मी फ्रॉक घालू की पंजाबी ड्रेस? ओढणीचा ड्रेस फोटो मध्ये जास्त छान दिसेल ना. आई, मी निळी जीन्स घालू की काळी? सांग ना. तेवढ्यात बाबा तयार होऊन खोलीत येतात. गट्टू चिंकी, आई तयार झाली की नाही? चला आपल्याला फोटो स्टुडिओत जायचंय, आपल्या सगळ्यांचे पासपोर्ट फोटो आणि सगळ्यांचे सोबत छान फोटो काढू. हो बाबा, आम्ही तयार आहोत. मग काय होतं, गट्टू आणि चिंकी आई बाबांसोबत फोटो स्टुडिओ मध्ये फोटो काढण्यासाठी अत्यंत एक्साइटेड झाले आणि उड्या मारतच ते स्टुडिओत पोहोचले. हॅलो सर, सांगा तुम्हाला कुठल्या प्रकारचे फोटो काढायचे आहेत? गट्टू आणि चिंकी फोटो स्टुडिओ मध्ये लावलेले वेगवेगळे फोटो बघून खूप चकित झाले. बऱ्याच प्रकारच्या छोट्या मोठ्या फ्रेम्स लावल्या होत्या, ज्यात वेगवेगळ्या पोजेस घेऊन मॉडेल्स उभे होते. गट्टू बघ ना, किती छान पोस्टर्स लागली आहेत, मलाही असाच फोटो काढायचाय. मीही स्टायलिश फोटो काढेन आणि सगळ्या मित्रांनाही दाखवेन. गट्टू चिंकी, शांत राहा रे. हो, आम्हाला सगळ्यांचे पासपोर्ट साइज फोटो आणि एक फॅमिली फोटो काढायचाय. ओके ओके, थोडं थांबा, मी तुम्हाला आत बोलवतो. गट्टू चिंकी आई बाबा वेटिंग रूम मध्ये वेट करत होते. गट्टू उभा राहिला आणि अगदी स्टायलिश अंदाजात चिंकीला म्हणू लागला. चिंकी सांग, ही पोज कशी वाटतीये? मी असाच फोटो काढेन. चिंकीने सुद्धा स्वतःला स्टुडिओतल्या आरशामध्ये एकदा पाहिलं. गट्टू, अशा प्रकारचा फोटो नाही काढायचाय. पासपोर्ट साइज फोटो मध्ये फक्त तुझा चेहराच दिसणार आहे आणि अशा प्रकारची पोज काही कामाची नाही. चल ये इथे बस. गट्टूने आपलं तोंड फुगवलं आणि तो बाबांच्या शेजारी जाऊन बसला. गट्टू आणि चिंकी आपला फोटो काढण्यासाठी इतके एक्साइटेड होते की दोघेही बसल्या बसल्या वेगवेगळ्या पोजेस देऊ लागले. चिंकी उभी राहिली आणि तिने स्टुडिओ रूम मध्ये जरा डोकवण्याचा प्रयत्न केला. ओहो, किती वेळ लागतोय, घामाने माझा चेहरा खराब होईल, माझा फोटो चांगला नाही येणार. चिंकी बाळा शांत राहा, ते आपल्याला बोलवतील, इथे येऊन बस. फोटोग्राफर बाहेर आले आणि त्यांनी बाबांना स्टुडिओत बोलावलं. ठीक आहे, आपण अगोदर सगळ्यांचे पासपोर्ट साइज फोटोज काढूयात, त्यानंतर एक फॅमिली फोटो होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा काढायचा? गट्टू चिंकी गोंधळ करू लागले. मी जाणार सगळ्यात आधी. चिंकी मला जायचंय सगळ्यात आधी. आई सांग ना गट्टूला मला जाऊ द्यायला. चिंकी, आधी गट्टूला जाऊ दे मग तू जा. यस, शेवटी गट्टूला संधी मिळालीच. गट्टू हिरव्या पडद्याच्या समोर येऊन उभा राहिला पण मागच्या पडद्याकडे वळून तो म्हणाला, अरे नाही, आपण हा पडदा बदलू शकतो का? मला लाल रंगाचा पडदा हवाय. नाही, पासपोर्ट साइज फोटोसाठी हिरवा पडदाच असतो. गट्टू, त्यांना त्यांचं काम करू दे. ठीक आहे, तर सरळ उभा राहा. गट्टूने फोटोग्राफरचं बोलणं तर ऐकलं पण तो अगदी स्टाईल मध्ये दोन्ही हात आपल्या पॉकेट मध्ये घालून हसत उभा राहिला. ते बघून बाबांनी आपल्या डोक्यावरती हात मारून घेतला. गट्टू बेटा, सरळ उभा राहा, पासपोर्ट साइज फोटो काढायचा आहे, अगदी सरळ उभा राहा, फक्त समोर पहा आणि आपले डोळे झाकायचे नाहीत. फोटोग्राफरने गट्टूचा एक फोटो काढला पण गट्टूने आपले डोळे मिटले आणि फोटो नीट आला नाही. मला परत एकदा काढावा लागेल, परत आपले डोळे बंद करू नको. यावेळी देखील गट्टूने आपले डोळे मिटले. फोटोग्राफरच्या भरपूर प्रयत्नानंतर शेवटी एक फोटो गट्टूचा निघाला. फोटोग्राफरने दीर्घ श्वास सोडला. गट्टू नंतर चिंकी कॅमेऱ्यासमोर येऊन उभी राहिली. चिंकी एकदम सरळ सरळ उभी राहिली. ते बघून फोटोग्राफर चिंकीला म्हणाला, थोडीशी स्माइल कर बेटा. आणि मग काय, चिंकीने अगदी छान स्माइल दिली आणि चिंकीचा एक छानसा फोटो निघाला. चिंकी नंतर आई बाबांचाही पासपोर्ट साइज फोटो काढण्यात आला
तुम्ही तुमचे पासपोर्ट साइज फोटोज पाहून घ्या, मग प्रिंट काढू. बाबांच्या सोबतच फोटोग्राफरने गट्टू आणि चिंकी आणि आई बाबा या सगळ्यांचे फोटोज दाखवले. मला माझा फोटो नाही आवडला, अजून एकदा काढा ना. काही गरज नाहीये, पासपोर्ट साइज फोटो झालाय, आता आपण एक फॅमिली फोटो काढू. ओके आई. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा कॅमेऱ्यासमोर उभे राहिले. फोटोग्राफर काका, आता तरी पडदा बदला ना प्लीज. गट्टूच्या म्हणण्यानुसार फोटोग्राफरने हिरव्या पडद्यावर लाल पडदा केला आणि सगळ्यांना छान पोझिशन मध्ये उभं राहायला सांगितलं. मध्ये आई बाबा आणि दोन्ही बाजूला गट्टू आणि चिंकी उभे राहिले. से चीज. फोटोग्राफरने फोटो क्लिक केला आणि एका स्माइल सोबत एक परफेक्ट फॅमिली फोटो काढण्यात आला. आई बाबा प्लीज, मला फोटो काढायचा आहे माझ्या स्टाईल मध्ये, प्लीज एक फोटो काढू द्या ना. अच्छा ठीक आहे गट्टू, चांगल्या पोज मध्ये फोटो काढ आणि चिंकी तूही फोटो काढ. ये! गट्टू आणि चिंकीने वेटिंग रूम मधले पोस्टर नीट पाहिले आणि गट्टूने स्टाइलिश अंदाजात पोज दिली आणि कॅमेरा समोर उभा राहिला. गट्टूने आपले हात पॉकेट मध्ये घातले, एक पाय वर उचलून एक छानशी स्माइल त्याने कॅमेऱ्यात दिली. फोटोग्राफरने गट्टूचा फोटो काढला. वा गट्टू, किती छान पोज दिलीये, मीही असाच फोटो काढणार. अरे नाही चिंकी, तू वेगळी पोज दे. चिंकी नाक फुगवून कॅमेऱ्याच्या समोर जाऊन उभी राहिली. फुगलेलं तोंड बघून फोटोग्राफर तसाही तिचा फोटो काढणार नव्हता. चिंकी बाळा, तुला फोटो नाही काढायचा आहे का? स्माइल कर, पोज दे. पण तरीही चिंकी अजिबात हसली नाही आणि पोजही दिली नाही. आता गट्टू कॅमेऱ्याच्या पाठीमागे उभा राहून वेगवेगळ्या प्रकारच्या हरकती करू लागला, आपल्या हातांनी चिंकीला चिडवू लागला. अशा प्रकारे विदूषकासारख्या हालचाली बघून चिंकीला हसू फुटलं आणि फोटोग्राफरने अशा प्रकारे चिंकीचा फोटो काढला आणि चिंकीचा अगदी गोड फोटो फोटोग्राफरला मिळाला. व्हेरी नाईस फोटो. बघितलं काका, तुम्हाला चीज म्हणण्याची गरजच नाही पडली. गट्टूचे गोल्ड मेडल. नीरज चोप्राने ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकले आणि करोडो भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. संपूर्ण देशात जागोजागी सर्व सोशल मीडियावर फक्त नीरज चोप्राची चर्चा होती. गट्टू, चिंकी आणि मम्मी पप्पांनी देखील नीरज चोप्राचा परफॉर्मन्स लाईव्ह पाहिला होता. ऑलिम्पिक मधील भारतीयांची शानदार कामगिरी बघून गट्टू चिंकी इन्स्पायर झाले होते. मी आहे नीरज चोप्रा, मी आहे नीरज चोप्रा, चल मैदानावर चल. गट्टू चिंकी मैदानात येऊन आपल्या फ्रेंड सोबत क्रिकेट खेळू लागले. तेवढ्यात एक अंकल येऊन बोलले, रोज फक्त क्रिकेटच खेळणार? अरे अजूनही वेगळे खेळ आहेत, ते खेळा, मेडल्स घेऊन या, आता चांगला स्कोप आहे. मग काय, अंकलचे बोलणे ऐकून मुलांनी गेम चेंज केला. पळत पळत गेट पर्यंत जायचे आणि गेटला हात लावून परत यायचे, जो सगळ्यात पहिले गेटला हात लावून येईल तो रेसचा विनर. 1 2 3 गो. सगळी मुलं अगदी बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखी सुसाट पळू लागली आणि गेट कडे धावली. गट्टू खूप मागे होता, त्याने स्पीड वाढवली आणि पळत पळत सर्वांच्या पुढे गेला. आता गेट खूप जवळ होत. गट्टूला मनामधून आनंद होत होता. तो गेटला हात लावणारच होता की अचानक हरी कसा पुढे आला काय माहिती, आणि तो पटकन गेटला हात लावून परत देखील फिरला. गट्टू बघतच बसला. गट्टूने गेटला हात लावला आणि तो देखील हरीच्या मागे पळू लागला. त्याला फक्त हरीला हरवायचे होते. हरी खूप वेगाने पळत होता. गट्टूने देखील वेग वाढवला आणि अचानक पाय घसरून गट्टू पडला. गट्टू जोर जोरात रडत होता. मम्मी औषध लावत होती आणि त्याच सोबत ओरडत पण होती. काय गरज होती मैदानात मस्ती करण्याची? हजार वेळा सांगितले आहे की खेळणे कमी करा, अभ्यासावर लक्ष द्या. खेळत बसाल तर बनाल खराब, अभ्यास कराल तर बनाल नवाब. तेवढ्यात पप्पा आले आणि मम्मीचे बोलणे ऐकून म्हणाले, एकदम चूक, अभ्यासासोबत खेळ सुद्धा आवश्यक आहेत. आपण मुलांवर फक्त अभ्यासाचेच प्रेशर टाकतो आणि ऑलिम्पिक मध्ये मेडल पण मागतो. मेडल साठी मुलांना पुस्तकांसोबत मैदान पण दिले पाहिजे. पप्पांचे बोलणे ऐकून गट्टू रडत रडत पप्पांकडे येऊन बोलला, पप्पा मी खूप फास्ट पळतो, पडलो नसतो तर आज मीच जिंकलो असतो. डोंट वरी गट्टू, प्रॅक्टिस करूनच परफेक्शन मिळेल. उद्या सकाळी आपण मैदानात प्रॅक्टिस करू.
तुझ्या मित्रांना पण सांग. हे ऐकून गट्टू चिंकी एकदम खुश झाले. ये मग तर मेडल आपल्यालाच मिळेल. मग काय, दुसऱ्या दिवशी पप्पांनी सर्वांना मैदानावर गोळा केले आणि रेस सुरू झाली. 1 2 3 गो. मुले पळू लागली. पप्पांनी पाहिलं की गट्टू खूप मागे आहे आणि हरी सर्वात पुढे. गेटला हात लावून मुले परत आली. वेल डन हरी, गट्टू काय झालं? पप्पा काल लागलं होतं ना गुडघ्यांना, म्हणून उद्या बघा, उद्या नक्की मीच जिंकणार. दुसऱ्या दिवशी सकाळीच रेस सुरू झाली आणि पप्पांनी नोटीस केलं की गट्टू 2 नंबरवर आहे, हरी 1 नंबरवर. शाबास हरी, कीप इट अप. मुलांनो, एनर्जी कुठे आहे तुमची? झोप पूर्ण झाली नाही का? पप्पा मी कसे केले? तुझ्याकडे स्पीड आहे पण ताकद नाही, म्हणून तू मागे पडतोय. बघितलं, मी पण तेच म्हणत होतो आणि तू चाललेला मला हरवायला. अशा प्रकारे रोज सकाळी मुले ग्राउंड वर प्रॅक्टिस करू लागली. एकदा सकाळी सोसायटीच्या सेक्रेटरीने देखील मुलांची शर्यत पाहिली. अब्बास मुलांनो, कीप इट अप. आपण एक काम करू, आता टॉप 3 मध्ये कोण आहे? हरी, गुड्डी आणि गट्टू. ठीक आहे, 2 आठवड्यानंतर सोसायटी समोर या तिघांची रेस लावू आणि जो जिंकेल त्याला सोसायटी कडून एक मेडल देऊ. त्याचप्रमाणे इतर स्पर्धा देखील ठेवू, जसं की स्विमिंग, बॅडमिंटन वगैरे. सेक्रेटरी साहेबांचे बोलणे ऐकून सगळी मुलं खुश झाली. चांगली गोष्ट आहे. ऐका मुलांनो, आता जोमाने तयारी करा. एके दिवशी पप्पांनी पाहिलं की गट्टू मोबाईल वर गेम खेळता खेळता काहीतरी खात आहे. गट्टू, खाताना फक्त खाण्याकडे लक्ष दे. खाण्यावर लक्ष नाही दिलंस तर ते व्यवस्थित पचणार नाही. तू खूप अशक्त आहेस. ताकद वाढवायची असेल तर जेवण आणि झोपणं याकडे नीट लक्ष दे. काल रात्री तू खूप उशिरापर्यंत मोबाईल बघत होतास. मेडल मोबाईल वर नाही, मैदानावर मिळणार आहे. एके दिवशी गट्टू हरीला भेटायला आला तर त्याने पाहिलं की हरी टीव्ही समोर बसून जेवत आहे. गट्टूने त्याला समजावलं तेव्हा हरी म्हणाला, मला नको शिकवूस, मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करतो. डोळे बंद करून धावलो तरी मीच फर्स्ट येईल. आता गट्टू रोज सकाळी प्रॅक्टिस करायचा, नंतर वेळेवर जेवून शाळेत जायचा आणि शाळेतून घरी आल्यावर होमवर्क पूर्ण करून जेवून झोपायचा. असे 2 आठवडे निघून गेले आणि सोसायटीमध्ये खेळाच्या स्पर्धा सुरू झाल्या. सोसायटीमधील सगळ्या मुलांनी भाग घेतला होता. पहिले बॅडमिंटन आणि स्विमिंगची स्पर्धा झाली. चिंकी स्विमिंग मध्ये पहिली आली. सर्व स्पर्धा पार पडल्या आणि ज्या क्षणाची गट्टू आणि हरी वाट पाहत होते तो क्षण आला. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, हरी, गुड्डी आणि गट्टू टॉप 3 मध्ये आहेत. चला बघू यापैकी गोल्ड मेडल कोण जिंकतं. ऑन युअर मार्क, 3 2 अँड गो. गट्टू, हरी आणि गुड्डी तिघेही एकसाथ पळू लागले. हरी खूप वेगाने पळत होता. गट्टू 3 नंबरवर होता. पूर्ण सोसायटी लक्ष देऊन स्पर्धा बघत होती. मुले खूप वेगाने पळत होती. थोड्या वेळाने गट्टूने गुड्डीला मागे टाकले आणि हरीच्या बरोबर आला. हरी खूप फास्ट पळत होता. गट्टूने वेग वाढवला पण हरी पुन्हा पुढे गेला. हरी खूप जोरात धावत होता. तेवढ्यात काय माहित काय झालं, हरीचा वेग कमी झाला आणि गट्टू पटकन हरीपेक्षा पुढे गेला आणि रिबिन तुटली. गट्टूने स्पर्धा जिंकली होती. बघितलं, स्पर्धेचा विनर आहे गट्टू. मग काय, सगळे गट्टूला उचलून नाचू लागले. हरी गट्टू जवळ जाऊन म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. सॉरी यार, मला ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता. आज कळलं ओव्हर कॉन्फिडन्स किती घातक असतो. आणि गट्टू तू कमाल केली यार, किती ताकद वाढवली आहेस तू. समारंभात सेक्रेटरी साहेबांनी गट्टूला गोल्ड मेडल दिलं आणि गट्टूला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली. तेव्हा गट्टू बोलला, थँक यू व्हेरी मच, ही तर सुरुवात आहे आणि अजून असे अनेक मेडल्स मिळायचे आहेत. फक्त एक रिक्वेस्ट आहे, मुलांना मोबाईलची सवय लागली तर तुम्ही काही बोलत नाहीत, पण त्यांना मैदानात जायची सवय लागली तर रागवता. हे चुकीचे आहे ना. प्लीज, मेडल्स पण मिळतील आणि मुले निरोगी पण राहतील, म्हणून विचार बदला. आहे की वाचून लिहून बनू नवाब, पण खेळून सुद्धा प्रगती करणारच ना जनाब. गट्टूच्या या बोलण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि सगळ्यांनी मिळून गट्टूचे नवीन विचार स्वीकारले. फास्ट फूड वर्सेस आजीचे पराठे.
एकदा रविवारी मम्मी गट्टू चिंकीला घेऊन मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी गेली होती. बरीच शॉपिंग केल्यानंतर त्यांना खूप भूक लागली. तेव्हा मम्मी म्हणाली, मुलांनो खूप भूक लागली आहे ना, घरी जाऊन खायला बराच वेळ लागेल, इथे मॉल मध्येच काहीतरी खाऊ. असे बोलून मम्मी दोघांना मॉल मधील फास्ट फूड कॉर्नर मध्ये घेऊन गेली आणि म्हणाली, सांगा बाळांनो काय खाणार. बर्गर. मम्मीने बर्गर ऑर्डर केले आणि मुलांसह ती पण बर्गर खाऊ लागली. गट्टू चिंकीला बर्गर खूप आवडत होता. एक बर्गर संपवल्यावर त्यांना अजून पाहिजे होता, पण मम्मी बोलली, जास्त बर्गर खाणं चांगलं नाही. आई प्लीज. मम्मीने विचार केला की मुले दररोज बर्गर थोडीच खातात. तिने अजून बर्गर मागवले आणि बर्गर खाऊन झाल्यावर ते घरी आले. रात्री मम्मीने जेवण बनवले होते, वरण भात भाजी चपाती आणि सलाड सुद्धा बनवले होते. मम्मी पप्पा जेवायला बसलेत तेव्हा पप्पांनी मुलांना हाक मारली, गट्टू चिंकी चला जेवायला. गट्टू चिंकी आले आणि पप्पांना म्हणाले, बाबा आम्हाला भूक नाही, आम्ही झोपायला जात आहोत. असे बोलून दोघेही न जेवता झोपायला गेले. पप्पा हैराण झाले, मुलांना भूक का नाही लागली. तुम्ही काळजी करू नका, मॉल मध्ये दोन दोन बर्गर खाल्ले आहे त्यांनी. बर्गर खाणे चांगली गोष्ट नाही. कुठे रोज रोज खातात, तुम्ही टेंशन घेऊ नका, जेवून घ्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मीने उठून गट्टू चिंकीसाठी टिफिन तयार केला आणि गट्टू चिंकी टिफिन घेऊन शाळेत गेले. संध्याकाळी दोघेही शाळेतून घरी आले आणि मम्मीकडे आपापले टिफिन देऊन फ्रेश होण्यासाठी गेले. मम्मी दोघांचे टिफिन बघून हैराण झाली. तिने गट्टू चिंकीला हाक मारली. गट्टू चिंकी आल्यावर ती त्यांना म्हणाली, हे काय टिफिन का नाही खाल्ला. मम्मी आज बंटीचा बर्थडे होता, त्याने आमच्यासाठी बर्गर मागवले होते. बर्गर खाऊन आमचं पोट भरून गेलं म्हणून मग टिफिन खाऊ नाही शकलो. अरे पण तुमच्या दोघांच्या आवडीचा टिफिन बनवला होता, आज सगळं फुकट गेलं. आम्हाला फक्त बर्गर आवडतो, बाकी काही नाही. रात्रीच्या जेवणाच्या वेळेस तर जरा आतीच झाले. गट्टू चिंकीने जेवणास नकार दिला. ते पप्पांकडे बर्गर मागू लागले. गट्टू चिंकी जेवून घ्या, तुमच्या आवडीचे पालक पनीर बनवले आहे आज. नाही आम्हाला बर्गर पाहिजे आहे, बर्गर पाहिजे आहे. अरे बाळांनो जास्त बर्गर खाणे शरीरासाठी चांगले नाही. बर्गर नाही तर पिझ्झा द्या, पण आम्हाला घरचं जेवण नको आहे. अशा प्रकारे गट्टू चिंकी हट्टच धरून बसले आणि मम्मी पप्पांना त्यांचे एकावेच लागले. पप्पांनी पिझ्झा ऑर्डर केला आणि पिझ्झा खाऊन गट्टू चिंकी झोपले. अशा प्रकारे गट्टू चिंकीला फास्ट फूडची सवय लागली होती. घरातील जेवण त्यांना आवडतच नव्हते, बस पिझ्झा बर्गर खाऊन ते आपली भूक भागवत होते. एके दिवशी गट्टू चिंकीच्या पोटात दुखू लागले म्हणून पप्पा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. गट्टू चिंकीचे रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणाले, यांची पचनसंस्था वेगाने खराब होत आहे, एवढ्या कमी वयात ही चांगली गोष्ट नाही. पप्पांनी डॉक्टरांना सगळी हकीकत सांगितल्यावर डॉक्टर म्हणाले, मुलांनो फास्ट फूड शरीरावर वाईट परिणाम करते, त्यामध्ये केमिकल्स वापरले जातात आणि हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. फास्ट फूडचे बरेच साईड इफेक्ट्स आहेत, म्हणून फक्त घरात बनवलेले जेवणच खाल्ले पाहिजे. पोटदुखीमुळे गट्टू चिंकी अशक्त झाले होते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांनी पिझ्झा बर्गर तर बंद केला, पण त्यांच्या तोंडाला चवच राहिली नव्हती. घरातील जेवण सुद्धा धड खाता येत नव्हते. गरम गरम खिचडी भात खा, ताकत येईल. काहीच खावस वाटत नाही, जबरदस्तीनं खाल्लं तर उलटी होऊन जाईल. गट्टू चिंकीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली होती आणि मम्मी पप्पा काळजीत पडले होते. तेवढ्यात गावावरून आजी आली. मम्मीने आजीला सगळे सांगितले आणि रडू लागली. मला तर काहीच सुचत नाहीये, काय करायचं ते. मी आली आहे ना, आता सगळं ठीक करेन मी. दुसऱ्या दिवशी आजी किचन मध्ये आलू पराठा बनवायला लागली. गट्टू चिंकी पर्यंत पराठ्यांचा वास गेला आणि त्यांना बरे वाटू लागले. असं वाटतंय किचन मध्ये काहीतरी स्पेशल डिश बनतीये, चल जाऊन बघूया. गट्टू चिंकी धावत किचन मध्ये आले. आजीने त्यांना देशी तुपासोबत गरमागरम पराठे दिले. पराठे खाल्ल्यानंतर गट्टू चिंकीच्या तोंडाची चव परत आली. अरे वा आजी, हे तर पिझ्झा बर्गर पेक्षाही टेस्टी आहे.
हो आणि पिझ्झा बर्गर पेक्षा कितीतरी पटीने हेल्थी सुद्धा आहे. हे तर फक्त बटाट्याचे पराठे आहेत. असे अजून अनेक प्रकारचे पराठे आहेत जे मी बनवू शकते. तू आम्हाला रोज नवीन नवीन पराठे खायला घालणार? हो तर, रोज खायला देणार आणि तुमच्या आईला सुद्धा शिकवून जाणार. मग काय, गट्टू चिंकीने पोटभर पराठे खाल्ले. आजीने बनवलेल्या पराठ्यांमुळे त्यांच्या तोंडाची चव परत आली आणि गट्टू चिंकीने फास्ट फूडला कायमचा टाटा बाय बाय केला. टीव्हीचे सत्य. खूप वर्षांपूर्वी कोण्या एका शाळेतल्या तिसऱ्या वर्गात खूप मुलं शिकायची. त्याच वर्गात अंश आणि वंशिका नावाचे दोन मित्र शिकायचे. त्या दोघांनाही टीव्ही बघायला खूप आवडायचं. ते जसं टीव्हीत बघायचे तसंच वर्गात करायचे. मी आयरन मॅन सारखं एवढ्या वरून उडी मारू शकते. बस, मी तर कॅप्टन अमेरिका प्रमाणे ह्यापेक्षा उंचावरून उडी मारू शकतो. मी काल एक पिक्चर पाहिला, त्या पिक्चर मध्ये स्पायडर मॅन एक धाग्याच्या सहाय्याने भिंतीवर चढला. हो, मी पण ती फिल्म बघितली होती. तो पहिले भिंतीवर चढला, मग त्याने भिंतीवरून उडी मारली आणि त्याला काहीच झालं नाही. मग तर आपण पण तशीच उडी मारू शकतो. हो, मी उद्या उडी मारायला दोरी घेऊन येईन. आपण त्या दोरीच्या मदतीने पहिले भिंतीवर चढू आणि मग पलीकडे उडी मारू. खूप मजा येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी वंशने घरातून निघण्यापूर्वी आपल्या बॅग मध्ये एक पातळशी दोरी ठेवली आणि तो शाळेत जायला निघाला. सकाळी सकाळी जेव्हा सगळी मुलं मैदानात प्रार्थना करत होते, अंश आणि वंशिका शाळेतल्याच एका उंच भिंतीकडे गेले. पहिले आपल्याला या दोरीला वरून बांधावं लागेल, असं बोलून दोघ छतावर गेलेत. त्यांनी त्या दोरीला एका मजबूत गोष्टीशी बांधलं आणि खाली आलेत. चल, आता आपण सुद्धा स्पायडरमॅन सारखं या दोरीच्या मदतीने वर जाऊया. आधी मी चढणार. वंशिकाने दोरी पकडली आणि त्यावर चढायला लागली, पण ती त्या दोरीवर चढू शकत नव्हती. हे बघून अंश म्हणाला, तुला नाही जमणार, थांब मी चढतो. अंशनी वंशिकाकडून ती दोरी घेतली आणि तो दोरीवर चढायला लागला. दोरी खूप पातळ होती, त्यामुळे अंशच्या जोरात ओढण्याने ती दोरी तुटून गेली. हे तू काय केलंस, तू रस्सी तोडलीस. काही हरकत नाही, आपण स्पायडरमॅन सारखं वर चढू शकलो नाही तर काय झालं, आपण त्याच्यासारखं वरून उडी तर मारू शकतो ना. हा, आता ते दोघ स्पायडरमॅन सारखी उडी मारायला छतावर गेलेत. चल, आता एकत्र उडी मारूया, असं म्हणून ती दोघ उडी मारायला पुढे निघाले. तेव्हा त्यांच्या शिक्षिकेने दूरूनच त्यांना बघितलं. शिक्षिका जोरात त्यांना थांबवत म्हणाली, अंश, वंशिका, भिंतीपासून लांब व्हा. शिक्षिकेच्या असं बोलण्यावरून दोघही मागे फिरले. शिक्षिका त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली, हे तुम्ही काय करत होता? आम्ही स्पायडरमॅन सारखं उडी मारत होतो. हो, आम्ही टीव्हीत बघितलं होतं, स्पायडरमॅनने वरून उडी मारली आणि त्याला काहीच नाही झालं. यावर शिक्षिका त्यांना समजावत म्हणाल्या, हो पण मुलांनो, ते टीव्ही मध्ये होतं आणि टीव्ही मध्ये सगळंच खरं नसतं. ते सगळं बनावटी आणि नकली असतं, जे फक्त मनोरंजनासाठी बनवलेलं असतं. म्हणून आपण कधीही टीव्ही मध्ये दाखवलेल्या गोष्टींची नक्कल नाही केली पाहिजे. शिक्षिकेच्या समजावण्यावरून त्या दोघांनाही कळलं. सॉरी टीचर, आम्हाला तुमची गोष्ट समजली आहे, आता आम्ही कधीच नकल करणार नाही. अशा प्रकारे अंश आणि वंशिकाला टीव्हीचे सत्य कळले आणि त्यांनी कधीच पुन्हा टीव्हीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला नाही. तर मुलांनो, या गोष्टीवरून आपण हे शिकलो की टीव्ही मध्ये जे काही दाखवतात ते फक्त आपल्या एंटरटेनमेंट साठी असतं, त्यामुळे आपण त्याच्याकडे फक्त एंटरटेनमेंट म्हणूनच बघायला हवं आणि प्रत्यक्ष आयुष्यात आपण ते करायचं नाही. ऑनलाइन वर्गामध्ये गट्टू आणि चिंकीच्या खोड्या. कोरोना व्हायरसमुळे सगळ्या शाळा आणि कॉलेजेस बंद झाली होती. शाळा बंद असल्यामुळे गट्टू आणि चिंकीचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले होते. सुप्रभात मुलांनो, 2 महिन्यानंतर तुम्हा सर्वांना बघून छान वाटलं.
शाळा सुरू होईपर्यंत आपण असेच ऑनलाइन अभ्यास करणार आहोत. तुम्ही लोक तुमचं माइक म्यूट ठेवा, कॅमेरा चालू ठेवा आणि लक्ष देऊन अभ्यास करा. कारण जर कोणी झोपलं तर मी इथून खडू फेकून उठवू शकणार नाही. असं बोलून मिश्रा सर हसायला लागतात आणि शिकवणं सुरू करतात. गट्टू आणि चिंकी ऑनलाइन वर्गात मन लावून अभ्यास करतात. अशा प्रकारे 2-3 दिवस गट्टू आणि चिंकीचा इंटरेस्ट टिकून होता. पण हळूहळू दोघांना ऑनलाइन वर्गात कंटाळा येऊ लागला आणि त्यांनी ऑनलाइन क्लास मध्ये खोड्या करण्यास सुरुवात केली. चिंकी, मी बोर झालोय. मी पण. चल थोडी मस्ती करूया. गट्टू चिंकी, काय बोलताय तुम्ही दोघं? सर, आम्हाला तुमचा आवाज येत नाहीये. तुम्ही काय बोलताय? काय म्हणताय? बाकी मुलांपर्यंत तर आवाज पोहोचतोय, काय मुलांनो? हो सर, आम्हाला तुमचा आवाज येतोय. गट्टू चिंकी, तुमच्या नेटवर्क मध्ये काहीतरी बिघाड आहे बहुतेक, चेक करा. तुम्ही काय बोलताय सर? आम्हाला काहीच ऐकू येत नाहीये. असं म्हणत गट्टू चिंकी एकमेकांकडे बघून हसू लागतात. मागे आई उभी होती, ती दोघांचं वागणं बघत होती. जेव्हा दुसऱ्या दिवशी ऑनलाइन वर्ग सुरू झाला तेव्हा गट्टू आणि चिंकीच्या खोड्या पुन्हा सुरू झाल्या. आज सुद्धा मिश्रा सरांना त्रास देऊया. हो हो, का नाही. गट्टू चिंकी, लक्ष कुठे आहे तुमचं? चला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ताजमहाल कोणत्या शहरामध्ये आहे? सर, आम्हाला नाही माहिती. आताच तर सांगितलं मी, तुमचं लक्ष नव्हतं. चिंकी, तू सांग कुठे आहे ताजमहाल? मिश्रा सरांचा आवाज ऐकून चिंकी घाबरते आणि आपला माइक म्यूट करते. सर तर चिडलेत, आता काय करायचं? आता एक काम करूया, सरांना सांगूया की तुमचा आवाजच ऐकू येत नाहीये, तुम्ही दिसत पण नाही. नेटवर्कचा इश्यू सांगून वर्गच बंद करूया. ही चांगली आयडिया आहे. चिंकी माइक ऑन करते आणि बोलते. सर, आम्हाला ना तुमचा आवाज ऐकू येतोय नाही तुम्ही दिसताय. असं वाटतंय की आमच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आम्ही परत कनेक्ट करतो हा. असं बोलून चिंकी ऑनलाइन वर्ग डिस्कनेक्ट करते. वर्ग डिस्कनेक्ट होताच गट्टू आणि चिंकी हसायला लागतात. ये उल्लू बनवलं, खूप मजा आली. आमचं नेटवर्क तर सगळ्यात स्ट्रॉंग आहे. हो, पण ना तर ही गोष्ट मिश्रा सरांना समजेल ना ते आपल्याला शिक्षा देऊ शकतील. असं बोलून गट्टू आणि चिंकी पुन्हा उड्या मारायला लागतात. तेवढ्यात अचानक मागून आई आणि बाबा दोघे येतात. तुम्हा दोघांच्या खोड्या संपल्या असतील तर आम्ही हा कम्प्युटर उचलून नेऊ का? आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी आश्चर्यचकित होतात. आई बाबा, तुम्ही हा कम्प्युटर कुठे घेऊन जाताय? हा तर ठीक आहे, ह्याच्या मध्ये काहीच बिघाड नाहीये. बिघाड कॉम्प्युटर मध्ये नाही, तुम्हा दोघांच्या डोक्यामध्ये आहे. म्हणून अभ्यास सोडून दोघही खोड्या काढताय. आणि म्हणून आता आम्ही हा कम्प्युटर कोणा गरीब मुलाला द्यायला चाललो आहोत, जो कम्प्युटर नसल्या कारणामुळे ऑनलाइन क्लास अटेंड करू शकत नाहीये. अजून एक गोष्ट, तुम्हा दोघांच्या सगळ्या खोड्या आम्ही मिश्रा सरांना फोन करून सांगणार आहोत. तुम्ही उभे काय आहात? उचला कम्प्युटर. आई बाबांचा अवतार पाहून गट्टू चिंकीला त्यांची चूक समजते आणि ते माफी मागण्यास सुरुवात करतात. सॉरी आई बाबा, यापुढे असं नाही करणार आम्ही. लक्ष देऊन वर्गात बसू. कोणत्याही खोड्या नाही करणार, पण प्लीज तुम्ही हा कम्प्युटर घेऊन जाऊ नका ना, आणि मिश्रा सरांकडे आमची तक्रार सुद्धा नका करू. असं बोलून दोघही रडू लागतात. तर बाबा म्हणतात, मुलांनो, आधीच कोरोनामुळे सगळा देश त्रासलाय, शाळा बंद असल्यामुळे तुमचं नुकसान होत आहे, आणि अशामध्ये तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात, तर तुम्ही त्यांची साथ दिली पाहिजे की त्यांच्या अडचणी वाढवल्या पाहिजेत. तुमच्याकडे सर्व सुविधा आहेत, तरीही तुमचं वागणं असं आहे. आणि तिकडे गरीब मुलं शिकू इच्छितात तर त्यांना कोणीही शिकवत नाहीये, कारण की त्यांच्याकडे ऑनलाइन शिकण्याची काही सुविधा नाहीये. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत करा आणि नीट लक्ष देऊन शिका. आम्ही तुम्हा दोघांचं बोलणं समजलो आहोत. आता आम्ही खोड्या नाही करणार. मग काय, चिंकी परत कॉम्प्युटरवर ऑनलाइन वर्ग कनेक्ट करते आणि दोघही मन लावून अभ्यास करायला लागतात.
ताजमहाल ट्रिप। एकट्यामध्ये टीव्ही बघण्यात काही मजा येत नाही, त्याहून दुप्पट मजा मित्रांबरोबर टीव्ही बघण्यात आहे। कारण की टीव्ही बघता बघता खूप साऱ्या गप्पा आणि मस्ती पण होत असते। गट्टू चिंकी त्यांच्या मित्रांसोबत घरी बसून टीव्ही पाहत होते। चला मित्रांनो, आम्ही तुम्हाला घेऊन जातोय इंडियन मॉन्युमेंट्सच्या दुनियेमध्ये, जिथे ताजमहल, कुतुब मिनार, चार मिनार जसे अद्भुत मॉन्युमेंट जवळून पाहूया आणि त्यांच्याविषयी भरपूर रोचक गोष्टी देखील ऐकूया। तर हा आमच्या सोबत तुमच्या आवडत्या चॅनलवर आई इंडियावर। सगळी मुलं टीव्ही समोर डोळे कान आणि ध्यान देऊन बसले होते आणि कार्यक्रम बस आता सुरूच होणार होता आणि तेवढ्यात अचानक टीव्हीचा स्क्रीन ब्लॅक झाला। अरे यार, या लाईटांना पण आत्ताच जायचं होतं। अगं नाही तर काय, एवढा चांगला प्रोग्राम सुरू होता, घरी बसल्या बसल्या आपल्याला ताजमहल बघण्याची संधी मिळत होती, या लाईटने ना सगळी वाट लावली। अशा प्रकारे सगळी मुलं नाराज होऊन गप्पा मारू लागली। तेवढ्यात मम्मी आली। काय झालं बाळांनो, काय एवढे नाराज आहात? मम्मी, टीव्ही वर ना एक छान कार्यक्रम सुरू होता, इंडियन मॉन्युमेंट दाखवणार होते, प्रोग्राम सुरू पण नाही झाला आणि लाईट गेली ग। अरे मग यात एवढं काळजी करण्यासारखं काय आहे? संध्याकाळी पप्पा घरी आल्यावर मम्मी म्हणाली, मला वाटतं आपण गट्टू चिंकीला घेऊन ताजमहालची एक ट्रिप प्लॅन केली पाहिजे। अगं हो का नाही, नक्की जाऊया ना। मलाही माझ्या दिल्लीवाल्या क्लायंट सोबत काही मीटिंग करायच्या आहेत, तिथूनच पुढे आग्र्याला जाऊया आणि मग ताजमहाल पण बघून घेऊ। गट्टू चिंकीनी मम्मी पप्पांचं हे म्हणणं ऐकलं तेव्हा त्यांना स्वर्गही ठेंगणा झाला। मग काय, एके दिवशी गट्टू पिंकी प्लेन मध्ये बसून मम्मी पप्पांसोबत दिल्लीच्या दिशेने निघाले। सर्वजण दिल्लीला आले, तिथनं एक प्रायव्हेट कार घेतली आणि मग आग्र्याच्या दिशेने कूच करू लागले। वाव, किती ब्युटीफुल शहर आहे हे आग्रा। आग्रा शहर खूपच सुंदर आहे, पण ताजमहालाने आग्र्याचं नाव अजूनच सुंदर बनवलंय। जो ही ऐकतो त्याचं मन ताज ताज होऊन जात। ओहो शायरी। पप्पा, ताजमहालला जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक का मानलं जात? आता मी काही सांगणार नाही, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घ्या। आणि मग जसे गट्टू चिंकी ताजमहालच्या समोर उभे राहिले त्यांचे तर डोळेच विस्फारले। ओ वंडरफुल, ब्युटिफुल, सो 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 नाइस। ताजमहालची ब्युटी आणि शायनिंग बघून मी तर अगदी ब्लँक झाले। गट्टू चिंकी पाहत होते जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य। यमुना नदीच्या किनाऱ्यावर हिरव्या गार आणि संपन्न जागेवर उभा, 4 सुंदर मिनारांमध्ये कैद, संगम रवराचा अनोखा तुकडा, ताजमहाल। बेटा, ताजमहाल एक अशी वास्तू आहे जिला जगभरातून लोक बघण्याचं स्वप्न उराशी बाळगून येतात। आपल्या देशाचा अभिमान आहे ताजमहाल। मग मम्मी पप्पांनी एक गाईड हायर केला आणि गाईडच्या सोबतच गट्टू चिंकी देखील ताजमहालातील एक एक गोष्ट, एक एक अदा अगदी बारकाईने पाहू लागले। ताजमहाल शहाजहान नावाच्या एका शासकाने त्याची पत्नी मुमताजीच्या आठवणीत बनवला होता। मुमताज देवाघरी गेली तेव्हा शहाजहानला खूप दुःख झालं। दुःखातनं बाहेर येण्यासाठी या वास्तूचा निर्माण केलं। आतमध्ये त्याने त्याच्या पत्नीची कबरही बनवली। जेव्हा जेव्हा शहाजहान ताजमहालला बघायचा तेव्हा त्याला असं वाटायचं की मुमताज तिकडे आहे। अशा प्रकारे गाईड ताजमहालचा कोनान कोपरा आणि त्याची माहिती देखील सांगत चालला होता। आता नीट बघितलं ना तर ताजमहाल हिंदुस्थानी, इस्लामिक आणि पारशी कलेचा एक अनोखा संगम आहे। कारागिरांनी त्यांच्या कारीगरीचं एक अनोखं आणि खूप छान प्रदर्शन केलंय। प्रत्येक भिंत, प्रत्येक कोना आणि संगमरवरावर छापलेली प्रत्येक नक्षी फारच युनिक आहे। गट्टू चिंकी, ताजमहालासाठी जो संगमरवर आणला गेला तो आपल्या राजस्थान राज्यातील मकराना मधून आहे। तिथला संगमरवर दगड नाही, हिरा आहे आणि त्याच हिऱ्यापैकी एक अनोखी चमक मिळाली आहे ताजमहल। गट्टू चिंकी तर पहिल्यांदाच ताजमहल पाहत होते। जसे ते आतमध्ये ताजमहालात आले आतील ब्युटी आणि थंडाव्याने त्यांचं मन मोहून गेलं। गरम किती होत आहे पण तरीही किती थंड वाटतंय इथे। हो, एसीची काही गरजच नाहीये इकडे तर। खरोखरच मानावं लागेल त्या जमान्याच्या कारागिरांना आणि त्यांच्या दृष्टिकोनाला। मग पप्पा मम्मींसोबत गट्टू चिंकीने राणी मुमताज आणि त्याच्या सोबतच शहाजहानची कबर म्हणजे मुख्य स्मारक पाहिलं। राणी मुमताज गेल्यानंतर जेव्हा शहाजहान वारले तेव्हा त्यांची कबर देखील मुमताजच्या जवळच बांधली गेली, जेणेकरून दोघांच्या आठवणी एकत्र राहू शकतील। अशा प्रकारे गट्टू चिंकीने अख्खा ताजमहल फिरून पाहिला। त्यानंतर यमुना नदीच्या किनारी येऊन त्याने नदीच्या पाण्यामध्ये ताजमहालाच्या अप्रतिम प्रतिबिंबाला पाहिलं।
जागोजागी बरंच फोटो सेशन केलं आणि 5 वाजता कार मध्ये बसून सर्वजण हॉटेलच्या दिशेने प्रयाण करू लागले. हाईड अँड सीक गट्टू चिंकीचं ही अगदी तुमच्यासारखंच रुटीन बनलं होतं. घरून शाळा, शाळेतून घरी आणि घरून पुन्हा ट्युशन. इकडे आई बाबांचेही तेच हाल होते. आई सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांसाठी पळायची आणि बाबा दिवसभर ऑफिसमध्ये असायचे. पण या संडेला असं काहीच होणार नव्हतं, कारण रविवारच्या सुट्टीने सगळ्यांचा मूड फ्रेश केला होता. आपणच पूर्ण 1 आठवड्यानंतर सगळे एकत्र निवांत बसलो आहोत. आज तर मजाच येईल. मला तर असं वाटतं की आज आपण सगळ्या शेड्यूलला सुट्टी देऊन मजा करायला पाहिजे. आज आपण हाईड अँड सीक खेळूयात. काय आई, काय म्हणतेस? त्यात काय मोठी गोष्ट आहे, मी तर रोज हाईड अँड सीक खेळते आणि मला शोधणाराही कोणी नसतो. असं थोडीच आहे, शाळेतून घरी आल्यावर मी तुला शोधत येतोच ना. बाबा सांगा ना खेळायचं. बघूयात. बाबा फक्त एवढंच म्हणाले आणि बिचाऱ्या गट्टू चिंकीचा मूड खराब झाला. गट्टू चिंकी लंच करून आपल्या खोलीकडे चालले होते तेव्हा त्यांच्या रूमच्या बाहेर बाबा उभे होते, मोबाईल मध्ये बिझी होते. गट्टू चिंकी त्यांच्याशी काही न बोलता पुढे जाऊ लागले. तेवढ्यात बाबा म्हणाले, अरे का जाताय, आपल्याला खेळायचंय ना. ये तुम्ही खरं सांगताय? अरे हो बाबा. थँक्यू बाबा, पण आई कुठे आहे? तेवढ्यात पाठीमागून आई आली आणि त्यांनी मुलांना धप्पा दिला. धप्पा. आई, मी किती घाबरले होते. माझी बालमैत्रीण सुद्धा अशीच घाबरायची. ती बिचारी दुसरीकडे कुठेतरी बघायची आणि मी दुसरीकडून येऊन तिला धप्पा करायचे. अग तू तुझा नको सांगूस, माझ्या सोबत खेळशील तर खेळायचीच नाहीस. अच्छा, असं काय करायचं? मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत हाईड अँड सीक खेळायचो तेव्हा अशा अशा ठिकाणी लपायचो की काय सांगू. संध्याकाळ व्हायची तरी कोणी मला शोधू शकायचं नाही. आज सुद्धा मला कोणी शोधू शकत नाही. तुम्ही तुमचा सोडा, माझं ऐका. अरे आई बाबा बस बस बस, किती ऐकवाल, आपल्याला खेळायचं सुद्धा आहे. अरे हो, चला चला, 2 वाजलेत, मला संध्याकाळी मीटिंगला पण जायचंय. चला सांगा कोण लपणार आहे आणि कोण शोधणार आहे. गट्टू, गट्टू शोधेल सगळ्यांना, त्याचीच आयडिया होती नाही. ठीक आहे, मी शोधतो. तुम्ही सगळे लपा. 1 2. अरे चीटिंग, लपू तर दे. अच्छा अच्छा, जा. सगळे जण इकडे तिकडे पळाले आणि लपले. गट्टू काउंटिंग करत राहिला. 8 9 10, मी येतोय. याहू. गट्टू हळूहळू सगळ्यांना शोधू लागला. अगोदर तर त्याला कोणी नाही दिसलं. मग नंतर डायनिंग टेबलच्या खाली आई लपलेली दिसली. गट्टू शांतपणे तिच्याकडे गेला आणि म्हणाला, काय आई तू, ही तुझ्या लपण्याची जागा? गट्टू माझ्या बाळा, एक सिक्रेट सांगते, मला लपायला येतच नाही. एक काम कर, मला सोड आणि बाबांना पकड. त्यात चॅलेंज आहे. तुझ्या बाबांना सांगू नको आईने सांगितलं म्हणून. त्यांना सांग आई मला अजून मिळालीच नाहीये, तुम्हीच मिळालात. गट्टू आईची मस्ती समजून गेला आणि चुपचाप निघून गेला. गट्टूच्या समोर प्रश्न होता की बाबांना कसं शोधायचं, कारण बाबांचं टॅलेंट तर लपण्यात आहे. त्यासोबत अलर्ट पण राहत होता, कारण चिंकी मांजरासारखी उडी मारून त्याला कधी धप्पा देऊ शकत होती. गट्टूने बाबांना खूप शोधलं पण ते तरीही सापडत नव्हते. आयडिया. गट्टूने फोन काढून बाबांना फोन केला. हा हॅलो गट्टू, बोल काय झालं. बाबा सापडले, बाबा सापडले. बाबा बऱ्याच सामान असलेल्या स्टोअर रूम मध्ये दबून लपलेले होते. गट्टू ही चीटिंग आहे, तू कॉल केलास म्हणून मी पकडलो गेलो. नाही नाही, चूक तुमची आहे. तुम्हाला माहिती होत ना आपण खेळतोय आणि खेळात तर काहीही होऊ शकत. तुम्हाला सावध असायला हवं होतं ना. तुम्ही बाबांच्या रोल मधून बाहेरच पडू शकले नाहीत म्हणून सापडलात. हे ऐकून बाबा हसायला लागले. तेवढ्यात आई आली. पकडला गेलात ना, मला माहिती होत तुम्ही जास्त वेळ लपू शकत नाही. अग तू कशाला बाहेर आलीस, अग तुम्हाला वाचवलं तरी असतस. बाबा आई तर तुमच्या आधीच पकडली गेलीये. चला आता चिंकीला शोधा आणि अराउंड संपवा. ही चिंकी खूप चतुर आहे, सहजासहजी हाती लागणारच नाही.
शेवटी मुलगी कोणाची आहे? चिंकी बेटा अलर्ट रहा, बाबांच्या इज्जतीचा सवाल आहे. आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीला शोधू लागला. खूप शोधून देखील गट्टूला चिंकी सापडत नव्हती. ही चिंकी तर खरच खूप चलाक आहे. मला ही काहीतरी आयडिया करावी लागेल. कुठे लपू शकते चिंकी? रूम मध्ये? नाही नाही, बाथरूम मध्ये. तेवढ्यात गट्टूला जोरदार आयडिया येते. चटर पटर चिंकी खाते बटर चिंकी. फ्रीज मध्ये फ्लेवर्स मिळाले आणि कुठे जाईल चिंकी? काय बाबा, तुम्हाला काय वाटलं मी माझ्या बहिणीला शोधू शकत नाही? वा गट्टू, खूप छान पहिला राऊंड क्लिअर केलास तू आणि खूप मजाही आली खेळून. मग काय तर, आणि हेही समजलं की बाबांना आता पहिल्यासारखं लपता येत नाही. हो, कामाचा ताण आणि मोबाईलचे अडिक्शन. पण आता दुसऱ्या राऊंड मध्ये बघ काय होत आहे. आई, तू पण जरा किचन मधून बाहेर ये. इतरही जागा आहेत घरात लपण्यासाठी. आणि मी काय करू? हे ऐकून गट्टू हसत हसत म्हणाला, तू जशीस तशीच राहा. तर ठीक आहे, सुरू करूयात नवीन राऊंड. चला, एक दोन. अरे अरे, ऐका, तुम्ही सगळे लपा, मी शोधते तुम्हाला. गट्टूने आधी मला पकडलं होतं. तुम्ही आम्हाला शोधू शकणार नाही. आणि संध्याकाळ होईल आणि तुमची मीटिंग सुद्धा आहे. खराब मूड घेऊन जावं लागेल. नाही नाही, मीटिंग विडिंग कॅन्सल. आज संडे यार, मजा येते, एन्जॉय करू दे. जा पोरांनो लपा. एक दोन तीन. बाकी सगळे लपायला पळाले आणि अशा प्रकारे दुसरा राऊंड सुरू झाला. डान्स कॉम्पिटिशन. गट्टू चिंकीला डान्स करणं खूपच आवडायचं, पण आता तर त्यांच्या डोक्यामध्ये डान्स भूत खूप थैमान घालत होत. अरे बाबा नो, गोष्टच अशी होती, स्कूल मध्ये गॅदरिंग आयोजन झालं होत ज्याच्यामध्ये डान्सची तगडी कॉम्पिटिशन होणार होती. तेव्हापासून डान्स त्यांच्या नसा नसात भिनला होता. I am a disco dancer. Na 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 na. I am a disco dancer. Na 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 na. चिंकी, का चिडवतेस मला तू? मी कुठे चिडवते? मी डिस्को डान्सर बोलतोय आणि तू ना नाही म्हणतेस. काय मी डान्सर नाहीये? मी कुठे असं म्हटलं? हा, पण तू परफेक्ट डान्सर नाहीयेस, कारण तुझ्या डान्स मध्ये रिदम मिसिंग आहे. हे ऐकून गट्टूला राग आला. हे सगळं त्या हरीने सांगायला सांगितलंय ना तुला? आता हरी कुठून आला मध्येच? हरी तुझा डान्स पार्टनर आहे ना. तुम्हा दोघांना वाटतंय की डान्स कॉम्पिटिशन तुम्ही दोघे जिंकणार, म्हणून बाकी जोड्यांना तुम्ही डिमोरलाइज करताय ना. हे ऐकून चिंकीला राग आला. आम्ही कुणाला डिमोरलाइज नाही करत, फक्त जे दिसतं ते बोलतो. आता तुझ्या मध्ये रिदम मिसिंग आहे तर आहे, आणि राहिला कॉम्पिटिशनचा प्रश्न तर कॉम्पिटिशन आम्ही जिंकणार. तर पाहिलंत ना आपण, या डान्स कॉम्पिटिशन मुळे गट्टू चिंकीच घर घर नाही कुरुक्षेत्र झालं होत. शाळेमध्ये सुद्धा हीच अवस्था होती. गॅदरिंग मुळे अभ्यासातला काही वेळ प्रॅक्टिसला दिला होता. डान्स कॉम्पिटिशन साठी काही जोड्या देखील बनवल्या गेल्या होत्या, ज्यात हरी आणि चिंकीची एक जोडी, गट्टू आणि गुड्डीची एक, अशाच एक मुलगा आणि एक मुलगी, अशा बऱ्याच जोड्या बनवून त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार होती. या जोड्यांना ट्रेन करण्यासाठी बाहेरून दोन ट्रेनर्स बोलवले होते, इशिता मॅम आणि रॉकी सर. दोघेही सर्वांना ट्रेनिंग देत होते. हरी आणि चिंकी आधीपासूनच दोघे चांगले डान्सर होते आणि आता तर दोघे पार्टनर होते, ज्यामुळे दोघांचाही परफॉर्मन्स एकदम दमदार होता. डान्स साठी गाणं देखील दोघांनी दमदार निवडलं होतं. बाकीच्या जोड्या देखील ठीकठाकच होत्या, पण गट्टू आणि गुड्डीची जोडी दोघांमध्ये रिदम मिसिंग होता. दोघं एकत्र डान्स करताना फारच विचित्र वाटायचे आणि सर्व त्यांच्यावर हसत त्यांची मस्करी करायचे. पण बिचारे करतील तर काय, त्या दोघांना डान्स असाच यायचा आणि रिदमलेस डान्स करताना त्या दोघांना फार मजा पण यायची. पण कॉम्पिटिशन साठी तेवढं पुरेसं नव्हतं. सर आणि मॅडम त्यांना चांगल्या चांगल्या स्टेप शिकवण्याचा प्रयत्न करायचे, पण दोघेही त्या स्टेप्स आणि बीट पकडूच शकत नव्हते आणि नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने डान्स करायचे. गट्टू आणि गुड्डी, तुम्ही दोघं काय करताय बाळांनो? बीट सोडा, तुम्ही दोघं एकमेकांना मॅचही करू शकत नाही. दोघांमध्ये रिदमच नाहीये शीता, या दोघांचं काही नाही होऊ शकत. हे ऐकताच सर्व मुलं एकदम हसायला लागली. प्रसंग बघून गट्टू ही समजला होता की कॉम्पिटिशन तर चिंकी आणि हरी जिंकणार आहेत.
गट्टू आपण कॉम्पिटिशन नाही जिंकणार. मला वाटतं आपण कॉम्पिटिशन मधनं आउटच व्हायला पाहिजे. नाही गुड्डी, डान्स फक्त जिंकण्यासाठीच नाही केला जात. आपण दोघे भलेही रिदम मध्ये नाही आहोत, पण जे काही करतो आहोत ते करताना आपल्याला मजा तर येते ना. बस तीच मजा लुटण्यासाठी आपण नाचायचं, नक्कीच नाचायचं. गट्टूचं हे बोलणं रॉकी सरांनी ऐकलं आणि ते इम्प्रेस झाले. चला बाळांनो, प्रॅक्टिस टाइम संपला, आता आपण उद्या भेटूया. बाय. गट्टू आणि गुड्डी तुम्ही दोघे थांबा, मला तुमच्याशी काही बोलायचंय. हरी, नक्कीच सर, गट्टू आणि गुड्डीला कॉम्पिटिशन मधून आउट व्हायला सांगणार. बिचारे गट्टू आणि गुड्डी डान्स केल्याशिवायच आउट होतील ते. आणि तेच घडलं. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस तर होत होती, पण गुड्डी आणि गट्टू त्यामध्ये नव्हते. बघितले सारी, काल काय बोलले होते मी. आणि बघता बघता शाळेमध्ये गॅदरिंगचं वातावरण तयार झालं आणि तो दिवसही उजाडला ज्याची सर्व आतुरतेने वाट पाहत होते. डान्स कॉम्पिटिशनचा दिवस. थिएटर प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. स्टुडंट्स, पेरेंट्स आणि टीचर्स सर्वजण उपस्थित होते. गट्टू चिंकीचे आई बाबा देखील उपस्थित होते. जोरदार टाळ्यांनी आपल्या पहिल्या जोडीचं स्वागत करूया, राखी आणि अंशुमन. राखी आणि अंशुमन स्टेजवर आले आणि त्यांनी खूप छान डान्स केला. त्यांच्या नंतर बऱ्याचशा जोड्या येऊन डान्स करत गेल्या. मग मिश्रा सरांनी आणखी एक जोडी बोलवली. स्वागत करा चिंकी आणि हरीचं. ऑल द बेस्ट बाळांनो. हरी आणि चिंकी स्टेजवर आले आणि नेहमीसारखाच दमदार परफॉर्मन्स देऊ लागले. त्यांचा परफॉर्मन्स एवढा दमदार होता की त्यांचा डान्स संपला तरीही टाळ्या वाजतच होत्या. आणि आता मी बोलवत आहे आपली लास्ट जोडी, गट्टू आणि गुड्डी. कम ऑन गट्टू. अरे हे दोघही आहेत कॉम्पिटिशन मध्ये. डोंट वरी चिंकी, त्यांची तर तशी मस्करी होणार आहे आता. गट्टू आणि चिंकीने जसा डान्स सुरू केला सर्व श्वास रोखून पाहू लागले. ना बीट्स, ना म्युझिक, काही फॉलो करत नव्हते दोघेही. दोघेही फक्त एकमेकांना फॉलो करत होते आणि परफेक्ट ऑफ बीट डान्स करत होते. दोघांची ट्युनिंग आणि स्टेप्स एवढ्या परफेक्ट होत्या की सर्वांच्या नजरा फक्त दोघांवरच खेळल्या होत्या. दोघांचा तगडा परफॉर्मन्स संपला तर टाळ्यांसोबतच वन्स मोर असा घोष होऊ लागला. तर या दमदार डान्स कॉम्पिटिशनचे विनर आहेत चिंकी आणि हरी. ये चिंकी आणि हरी उड्या मारत स्टेजवर गेले आणि त्यांची ट्रॉफी घेऊन आले. कॉम्पिटिशनचे विनर तर आता तुम्ही पाहिलेत. आता मी ऑडियन्सची मन जिंकणाऱ्या दोन जादूगारांना स्टेजवर बोलवतो आहे, गट्टू आणि गुड्डीला. दोघांसाठी एक स्पेशल प्राइज आहे. गट्टू आणि गुड्डी स्टेजवर गेले, दोघांनीही प्राइज घेतलं आणि मग गट्टूला माइकवर काही बोलायची इच्छा झाली. काही जण विचार करत असतील की ही दोघं नीट डान्सही करू शकत नव्हते, मग या दोघांनी एवढा चांगला परफॉर्मन्स कसा काय दिला. बरं मित्रांनो, मान्य आहे की आमच्या दोघात रिदम नव्हता, पण कॉन्फिडन्स मात्र नक्की होता. आमचा हा कॉन्फिडन्स बघून रॉकी सरांनी आम्हाला गाईड केलं. ते म्हणाले, तुम्ही बीट मध्ये डान्स नाही करू शकत ना, मग ऑफ बीट करा ना. गुड्डी आणि मी खूप मेहनत घेतली आणि आम्ही या स्पेशल प्राइजचे मानकरी ठरलो. आपल्याकडे जे नाहीये त्यावर रडण्यापेक्षा हे बरं आहे आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करणे. नेहमी आउट ऑफ द बॉक्स विजन ठेवायची, हे आम्ही या कॉम्पिटिशन मधनं शिकलो. थँक यू. गट्टूचं हे बोलणं ऐकल्यानंतर चिंकू, हरी आणि त्यांचे ट्रेनर्स आणि बाकीचं अख्खं ऑडियन्स इम्प्रेस झालं आणि सर्वांनी त्यांना स्टँडिंग ओवेशन दिली. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. रंगीबेरंगी कम्फर्टेबल आणि आकर्षक कपडे घालून रेनबो आणि बटरफ्लाय सारखं कलरफुल जगणं कोणाला नाही आवडत. आपल्या चिंकीला पण आवडतं, तुम्हालाही नक्कीच आवडत असणार, पण गट्टूला मात्र तेवढं आवडत नव्हतं. अहो, असं गट्टूचं नाही, त्याच्या कपड्यांचं म्हणणं होतं. गट्टू होता चंचल आणि मस्तीखोर मुलगा. दिवसभर इकडे तिकडे पळत राहायचा, कुठेही उठत होता, बसत होता, पडत होता. कधी कधी गोष्ट तर कॉलर पर्यंत पोहोचायची. नाही कळलं, अहो छोटी मोठी भांडणं तर होतच राहतात ना, पण त्याच्यामध्ये कपड्यांचा काय दोष. आईचा पण फक्त एकच प्रश्न असायचा गट्टूला,
गट्टू, आज तू पुन्हा शर्ट खराब करून आलायस. बाळा, कपड्यांबरोबर मस्ती नसते करायची. आणि ह्याच्यावर गट्टूचं फक्त एकच उत्तर असायचं, सॉरी आई, पुढे असं नाही होणार. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत स्कूल युनिफॉर्म खराब. पण चिंकीची गोष्टच काही और होती. चिंकीला फक्त चांगले चांगले कपडे घालण्याचा शौक नव्हता. चिंकी कपड्यांची काळजी फार छान पद्धतीने घ्यायची. स्वतःच्या कपड्यांवर तिचं प्रेम होत. डाग तर दूर, चिंकीच्या कपड्यांवर एक छोटी माशी देखील बसलेली कोणी पाहिली नाही कधी. कपड्यांच्या बाबतीत अशी होती चिंकी. आणि असंच चालू राहिलं. हळूहळू गट्टू चिंकी मोठे झाले. शाळेचे तासही वाढत गेले. आणि मग शाळेनंतर ट्युशन. गट्टू चिंकी सकाळ ते संध्याकाळ शाळेच्या युनिफॉर्म मध्येच राहू लागले. आणि कलरफुल कपडे कपाटातच पडून राहिले. काय यार गट्टू, सकाळ असो वा संध्याकाळ, फक्त हा एकच सफेद युनिफॉर्म. बोर झाले मी, पण करूच काय शकते. स्कूल मध्ये कलरफुल कपडे घालून येणं अलाउडच नाहीये. पण मी मात्र अजिबात बोर नाही झालोय. मला हे युनिफॉर्म चांगले वाटतात. हे ऐकताच चिंकी गट्टूला टोमणा मारत म्हणाली, हो हो, तुला तर युनिफॉर्म सगळ्यात जास्त आवडत असेल, कारण तो सफेद आहे ना, आणि पांढऱ्याचं काळं करणं तर तुझी हॉबी आहे. ए चिंकी यार, असं का बोलतेस तू? बघ बघ जरा स्वतःचा युनिफॉर्म बघ, काय हालत करून ठेवलीस. सॉरी, पुढे असं नाही घडणार. मुद्दा फक्त चिंकीचा नव्हता, स्कूल मधील इतर मुले देखील दिवसभर युनिफॉर्म घालून कंटाळली होती. आणि एवढंच नाही, मिश्रा सर ही दररोज मुलांना युनिफॉर्म मध्ये पाहून बोर झाले होते. आणि अचानक एके दिवशी मिश्रा सरांनी वर्गात येऊन एक अशी अनाउन्समेंट केली, ज्याला ऐकताच सर्व मुलांचे चेहरे एकदम कलरफुल होऊन गेले. मुलांना मंडेला शाळेमध्ये एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होईल, ज्याला जे घालायचं ते घालावं. काय काय क्रिएटिव्हिटी दाखवायची ते दाखवा. उद्या संडेची सुट्टी आहे तुम्हाला, भरपूर तयारी करा आणि मंडेला स्कूल युनिफॉर्मला सुट्टी द्या. वर्गातील मुलं खरंच खूप खुश होती. दुपारच्या मधल्या सुट्टीत खूप गप्पा गोष्टी झाल्या. मी परी बनून येणार, मी सोल्जर बनून येणार आहे, आणि मी पायलट बनून येणार आहे. अरे ही कॉम्पिटिशन आहे, काहीतरी सिक्रेट ठेवा. आजच सगळं सांगून टाकलं तर मंडे साठी काय शिल्लक राहणार. व्हेरी स्मार्ट, आता आम्ही पण बघतो की मंडेला तू काय फॅन्सी घालून येतेस ते. मला चॅलेंज, ठीक आहे, चॅलेंज एक्सेप्टेड. गट्टू चिंकी संध्याकाळी जसे घरी परतले, गट्टूने आरडा ओरडा करून बाबांचे कान पकवले. पप्पा, पायलटचा ड्रेस चला मला आणून द्या आताच्या आता. अरे हो बाबा, उद्या अख्खा संडे आहे, दोघांची कॉम्पिटिशन आहे ना, चिंकीलाही सोबत घेऊन जाऊया. चिंकी सांग, फॅन्सी ड्रेस मध्ये काय घालायचं आहे तुला? हे ऐकताच गट्टू हसत हसत म्हणाला, हिने तर अजून डिसाइड केले नसेल की ही काय घालणार आहे ते. चिंकी बिचारी विचार करू लागली की ती अशी काय घालून जाईल ज्यामुळे कपड्यांना फॅन्सी टच मिळेल आणि ती कॉम्पिटिशन सुद्धा जिंकू शकेल. पण तिला नेमकं काही सुचत नव्हतं. गट्टू तर चिंकी समोर तिला चिडवण्यासाठी नाचत होता. माझा पायलटचा ड्रेस येणार आहे, तुझं काय ग, बोला बोला बोला. बिचारी चिंकी दुखी झाली आणि मम्मीकडे जाऊन रडू लागली. मम्मीने तिला समजावलं आणि कबड उघडून तिला तिचे जुने कपडे दाखवले. चिंकी त्या कपड्यांमध्ये हरवून गेली. वा मम्मी, तुझे तर लालपणीचे कपडे पण आहे याच्यात. हो, सांभाळून ठेवलेत मी. अचानक चिंकीला एक आयडिया आली आणि ते एक्साइटेड होऊन मम्मीला मिठी मारू लागली. थँक्स मम्मी मला आयडिया देण्यासाठी. आणि अखेर तो दिवस आलाच ज्याची सर्वांना उत्सुकता होती, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा दिवस. मंडेच्या दिवशी स्कूल मधली सगळी मुलं फॅन्सी ड्रेस घालून आली होते. गट्टू तर पायलट बनून इकडे तिकडे उडत होता नुसता. मुलांना जज करण्यासाठी खास जज बोलवले गेले होते. अरे कुठे आहे ती चिंकी? बिचारी घाबरून आहे ना, घराच्या बाहेर पडलीच नाही. तेवढ्यात चिंकीची एंट्री झाली आणि सर्वजण तिला पाहतच बसले. मग अचानकपणे हसू लागले, कारण चिंकीने बऱ्याच कपड्यांच्या छोट्या छोट्या चिंद्या बनवून त्याच्यापासून एक ड्रेस बनवला होता. अगं चिंकी, दुसरं काही मिळालं नाही का तुला घालण्यासाठी? हे काय, जुन्या पुराण्या कपड्यांचं दुकान वाटतेस एकदम. जजेसनी चिंकीला जज केलं आणि मग रिझल्ट सांगितला. तर मुलांनो, या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनची विनर आहे चिंकी.
हे ऐकताच गट्टू आणि बंटी तर एकदम शॉक झाले. मला माहिती आहे की तुम्ही हैराण आहात आणि मीही दंग राहिलो की चिंकीची क्रिएटिव्हिटी पाहून. तुम्ही सर्वांनी रेडीमेड ड्रेस आणले आणि ते घातले, पण मी पाहतोय की चिंकीने काहीतरी क्रिएटिव्ह केले. तिने तिच्या मम्मी पप्पांच्या लहानपणापासूनच्या कपड्यांपासून आतापर्यंतच्या कपड्यांपैकी एक एक पीस घेतला आणि एक खूपच सुंदर ड्रेस बनवला. तिच्या ह्या क्रिएटिव्हिटीमुळे जुन्या जमान्यातील कपड्यांचा पॅटर्न कळतो, त्या जमान्यात काय घातलं जायचं, या वेळेसची फॅशन, आजची फॅशन. खूप मोठे मोठे रेफरन्सेस जोडलेत त्या फॅन्सी ड्रेस मध्ये. तिचा हा ड्रेस मी पुढे स्टडी साठी पाठवेन. पण आता मी चिंकीला बोलवतो स्टेजवर ट्रॉफी घ्यायला. चिंकी स्टेजवर गेली आणि तिने तिची ट्रॉफी घेतली. सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं आणि अशा प्रकारे आपली क्रिएटिव्हिटी दाखवून चिंकीने फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचं तिचं चॅलेंज पूर्ण केलं. गट्टूची फुटबॉल मॅच. मुलांना कधी कुठली गोष्ट आवडेल, कुठल्या गोष्टीची सवय लागेल काही सांगता येत नाही. गट्टूला ही एक सवय लागली होती, झोपेमध्ये उजवा पाय सतत हलवण्याची. ऐकून तुम्हाला हसू येईल, पण अर्ध्या रात्री चिंकी जेव्हा पाणी पिण्यासाठी उठली, तिने अंधारात जोर जोरात हलणारा पाय बघितला तर ती जोरात ओरडली. आई बाबा पळतच खोलीमध्ये आले. लाइट्स ऑन झाले आणि त्यांनी चिंकीला विचारलं, काय बाळा काय झालं ते बघा. आई बाबांनी जेव्हा गट्टूकडे बघितलं तर त्यांना हसू आलं, कारण गट्टू गाढ झोपेत होता आणि आपला उजवा पाय हवेमध्ये घेऊन सतत किक मारत होता. खूप गमतीशीर दिसत होता तो. अरे देवा, आता हे काय सुरू केलं गट्टूने. गट्टू उठ बाळा, गट्टू. आई बाबांच्या आवाजाने गट्टूला जाग आली. तो म्हणाला, आई बाबा तुम्ही इथे काय झालं. हवेमध्ये हेलिकॉप्टर सारखा पाय घुमवतोयस आणि विचारतोयस काय झालं, किती घाबरले होते मी. मी नाही नाही, तू कदाचित स्वप्न पाहिला असशील. हे ऐकून बाबा हसत म्हणाले, तुला काय वाटतं गट्टू, तुझी आई आणि मी इथे येऊन काय स्वप्न बघतोय. बाळा तू खरंच हवेमध्ये जोर जोरात किक करत होतास. काही हरकत नाही, होत असं, चला झोपा सगळे. पण असं रोज रोज होऊ लागलं होतं. गट्टू रोज गाढ झोपेमध्ये आपला पाय हलवत होता आणि बिचाऱ्या चिंकीची झोप मोड व्हायची. मग चिंकीने एक आयडिया केली, मग तिने गट्टूचा तो पायच बांधला. आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व. पण नाही, गट्टूचा बांधलेला पाय सुद्धा डान्स करत होता आणि चिंकीने डोक्यावर हात मारून घेतला. अरे देवा. ही गोष्ट फक्त बेडरूम पर्यंतच नाही थांबली, बेडरूमच्या बाहेर सोसायटी आणि शाळेमध्ये सुद्धा झाली. खर तर गोष्ट ही होती की गट्टू आता फक्त झोपेतच नाही तर जागेपणीही एक पाय हवेत किक करत होता आणि त्यामुळे त्याच्या आजूबाजूचीही लोक धोक्यात आली होती. त्या दिवशी तर गट्टूची लात बंटीच्या डोळ्यापर्यंत पोहोचली आणि ही गोष्ट मिश्र सरांना कळाली तेव्हा ते सुद्धा वैतागले. गट्टू हवेमध्ये लाथ मारत चाललेला होता. रस्त्यात कुठला टीनचा कॅन मिळाला तर त्याला ठोकर मारत मारत घरी आणायचा. घरी कॅन्सचा ढिगारा झाला आणि मग बाबा आई सिरियस झाले. गट्टू ही काय सवय लागली आहे तुला, आधी बेडरूम आणि आता बेडरूमच्या बाहेर सुद्धा. बंटी थोडक्यात वाचला, चिंकी सांगत होती जे दिसेल त्याला लाथ मारत घरापर्यंत आणतोस आणि परत तेच मला भंगारवाल्याला विकावं लागतं. आई मला सुद्धा कळत नाहीये मी हे का करतोय, लाथ मारणं माझं पॅशन बनलंय. असं काहीच नाहीये की मला कुणाला दुखवायचंय किंवा कुणाला घाबरवायचंय, पण मला हेच कळत नाहीये की मी सगळं सोडून या लाथच्याच मागे का लागलोय. गट्टूला कळलं नव्हतं पण बाबांना कळालं होतं. बाबा गट्टूला म्हणाले, डोंट वरी बेटा, मला कळलंय आणि तुझ्या या सवयीचा चांगला इलाज आहे माझ्याकडे, तुला खूप आवडेल तो. तू काय बाबा. संध्याकाळी चल, तुलाच कळेल काय आहे ते. तेव्हा संध्याकाळी गट्टूला घेऊन बाबा एका स्पोर्ट शॉप मध्ये आले आणि तिथून बाबांनी त्याला एक फुटबॉल काढून दिला. फुटबॉल बघताच गट्टूच्या चेहऱ्यावर एकदम मस्त स्माईल आली आणि त्याचा उजवा पाय डान्सच्या मूड मध्ये आला. वाव बाबा फुटबॉल, मला तर हेच हवं होतं.
हाच तर होता, याच्यासाठीच तर माझा पाय नाचत होता. प्रॉब्लेम फक्त एवढाच होता की मला तेव्हा फुटबॉल पाहिजे माहित नव्हतं. आणि गट्टू फक्त एवढे बोलूनच नाही थांबला, त्याने फुटबॉल जमिनीवर टाकला आणि फुटबॉलच्या सोबतच गट्टू ही जंप करत खेळू लागला. बाबांच्या सोबत शॉपचे अंकलही खुश झाले. एवढ्या छोट्या वयात फुटबॉलवर एवढा चांगला होल्ड, बघा सर एक दिवस खूप मोठा फुटबॉल प्लेयर बनेल तुमचा गट्टू. हे ऐकून तर गट्टूच्या आनंदाला पारावर उरला नाही. आता पुढची स्टोरी तर अजून इंटरेस्टिंग बनली होती, कारण गट्टूला आता लाथ मारायला अशी गोष्ट मिळाली होती ज्यात मजाही येत होती आणि कुणी काही म्हणतही नव्हतं. गट्टू रोज शाळेतून आल्यावर आणि सकाळी शाळेत जाण्यापूर्वी फुटबॉलची जोरदार प्रॅक्टिस करायचा. एक दिवस तर तो त्याचा फुटबॉल शाळेत घेऊन गेला आणि जसा वेळ मिळाला तो फुटबॉल खेळू लागला. शाळेतले बरेच मुलं सुद्धा फुटबॉल घेऊन शाळेत येऊ लागले आणि बघता बघता शाळेच्या ग्राउंड मध्ये सगळीकडे फुटबॉलच दिसू लागले. पांडे हेडमास्टरांना ही गोष्ट लक्षात आली आणि ते मिश्रा सरांना म्हणाले, सर काय म्हणता, होऊन जाऊ दे मुलांसोबत एक एक मॅच. हो सर, मी पण हाच विचार करत होतो, आता माहोल झालाच आहे तर मारूयात किक. मग काय, दोन टीम बनवल्या गेल्या, एक गट्टूची टीम आणि दुसरी बंटीची टीम. दोघांना समान प्लेयर वाटून दिले आणि फुटबॉलची मॅच सुरू झाली. मिश्रा सर आणि पांडे सर गोलकीपरच्या पोझिशनला होते. गट्टू मिश्रा सरांच्या टीम मध्ये होता. गट्टू अशा काही किक मारत होता की त्याचा बॉल अडवता अडवता पांडे सरांचा घाम फुटला होता. अरे काय कमाल खेळतोय हा मुलगा, त्याच्या किकने सुटलेला बॉल दिसतच नाहीये, गोलवर गोल करतोय नुसता. या प्रकारे मॅच संपन्न झाली तर गट्टूची टीम जिंकली होती. वा मुलांनो, गट्टू वेल डन, हा तुझा किक परफॉर्मन्स चांगला आहे, अजून खूप काही शिकायचंय तुला फुटबॉलच. पण डोंट वरी, तुझ्यासाठी पांडे सरांनी काहीतरी विचार केलाय. गट्टू तुझ्यासाठी मी एका फुटबॉल ट्रेनरची अरेंजमेंट करतोय स्कूल कडून, तो खास तुला ट्रेन करेल, तू शाळेकडून फुटबॉल खेळशील आणि सोबतच शाळा आणि देशाचंही नाव रोशन करशील. हे ऐकून गट्टू एवढा खुश झाला की त्याने एक जोरदार किक फुटबॉलला मारली आणि फुटबॉल हवेला चिरत आकाशात गायब झाला. लंच ब्रेक. शाळेत सगळ्यात जास्त मुलं कशाची वाट बघतात तुम्हाला काय वाटतं? गेम पिरियडची आणि शाळा सुटण्याची सगळे वाट बघतात. पण आणखीन एक गोष्ट आहे ज्याची मुलं वाट बघत असतात, तो म्हणजे लंच ब्रेक. कारण त्या ब्रेक मध्ये सगळी मुलं एकत्र असतात, सोबत जेवण करतात आणि खूप मजा करतात. सगळ्या मुलांप्रमाणे आपले गट्टू चिंकी सुद्धा शाळेत जातात आणि त्यांना काय पसंत असणार. एकदा बाबा गट्टू आणि चिंकीला विचारतात, गट्टू चिंकी तुम्हाला शाळेत कुठला वेळ जास्त आवडतो? बाबांच्या या प्रश्नाचं गट्टूने पटकन उत्तर दिलं, मला तर खेळाचा तास आवडतो बाबा. आणि चिंकी बेटा तुला? मला तर आवडते मधली सुट्टी. अरे हो, मला पण मधल्या सुट्टीची वेळ खूप आवडते. बाबा गट्टू चिंकीची ही उत्तर ऐकून हसू लागतात आणि म्हणतात, अच्छा अच्छा चला आता झोपा, उद्या शाळेत जायचंय ना. शाळेत जाल तरच तुमचा आवडीचा लंच ब्रेक एन्जॉय करू शकाल. बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी दोघेही आपल्या खोलीकडे जाऊ लागतात की तेवढ्यात गट्टूला एक गोष्ट आठवते आणि तो हळू आवाजात चिंकीला म्हणतो, अरे उद्याचा प्लॅन विसरलीस चिंकी, उद्या आपण मधल्या सुट्टीत पार्टी करणार आहोत. अरे हो, आणि सगळेजण आपल्या डब्यामध्ये मस्त मस्त स्वादिष्ट पदार्थ आणणार आहे, असं ठरलं होतं, मी तर विसरूनच गेले. गट्टूने जसं चिंकीला सांगितलं चिंकी एक्साइटेड झाली आणि तिने आईला हाक मारली, आई आई. चिंकीचा आवाज ऐकून आई पटकन बाहेर आली आणि चिंकीला म्हणाली, काय झालं चिंकी, आई उद्या डब्यात काय देणार आहे? बटाट्याची भाजी आणि पोळी. का, काय झालं, उद्या काही स्पेशल आहे का? हो हो आई, त्याला तर आपण स्पेशलच म्हणू शकतो, कोणाचा वाढदिवस तर नाही. अगं नाही आई. तर मग? गट्टू चिंकीला असं वाटत होतं की आईनं उद्या डब्यात काहीतरी खास द्यावं, पण तिला कुठे काय माहिती होतं की गट्टू चिंकी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून लंचसाठी काय प्लॅन तयार केलाय. त्यामुळे आई का कशासाठी असे प्रश्न विचारत होती. तर गट्टू चिंकी म्हणाले, चिंकी तू आईला जरा डिटेल मध्ये सांग
की उद्या असं काय आहे की आपण तिला काहीतरी स्पेशल बनवायला सांगतोय. गट्टूचं बोलणं ऐकून चिंकी उद्या होणाऱ्या लंच ब्रेक मधल्या पार्टी बद्दल आईला सांगते. अच्छा, तर ही गोष्ट आहे. ठीक आहे, तर काय बनवतीयस? ते सुद्धा तुम्हाला सरप्राईज असेल. गट्टू आणि चिंकी दोघही एक्साइटेड होतात. पण आता जा आणि खोलीत झोपा. दुसऱ्या दिवशी सकाळी गट्टू चिंकी लवकरच स्वतः उठून शाळेची तयारी करतात. दोघेही बरेच उत्सुक आहेत की आई डब्यात काय देणार आहे. दोघे किचन मध्ये जातात तर त्यांचे टिफिन ऑलरेडी पॅक असतात, त्यामुळे सरप्राईज बाहेर येत नाही. शाळेत पोहोचल्यावर ते सगळे आपल्या मित्रांना भेटले. बंटी, गुड्डी, हरी, राजू सगळेच गट्टू चिंकीच्या अगोदर पोहोचले होते. घ्या, गट्टू चिंकी पण आले. उशिरा आलेत तुम्ही दोघं, मला वाटलं तुम्ही याल की नाही. असे कसे येणार नाहीत, आज तर मधल्या सुट्टीत मज्जा करायची आहे, पार्टी आहे. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र खूप एक्साइटेड होते. आणि कधी लंच ब्रेक होणार आहे आणि सगळे मिळून कधी मजा करणार आहेत असं वाटत होतं त्यांना. पहिला पिरियड सुरू झाला. गट्टू आणि बंटी एकमेकांशी बोलत होते. बंटी त्याला डब्यात काय आणलंय हे सांगत होता की सरांनी तेवढ्यात त्यांना पकडलं. काय चाललंय तिकडे? गट्टू आणि बंटी चला उभे राहा. काहीच तर नाही सर. तू सांग बंटी, काय खुसूर फुसूर करत होतात? काय नाही सर, ते बी ते लंच ब्रेक. जवळपास बंटीच्या तोंडून लंच ब्रेक हा शब्द निघालाच होता. काय काय म्हणालास? नाही सर, काही नाही, आम्ही तर असंच बोलत होतो. अभ्यासावर लक्ष द्या, गप्पा मारू नका. गट्टूने लगेच सावरलं, नाहीतर पूर्ण क्लासलाच कळालं असतं की गट्टू चिंकी आणि त्यांच्या टीमने लंच ब्रेक मध्ये काय प्लॅन केलंय. हळूहळू एक एक पिरियड होत गेला. आता फक्त लंच ब्रेकच्या अगोदरचा जिओग्राफीचा पिरियड बाकी होता. तो संपला की लंच ब्रेक होता. सगळ्यात कंटाळवाणा विषय मला तर भूगोलच वाटतो. मला सुद्धा. लंच ब्रेकच्या अगोदर असतो म्हणून मी सहन करतो, नाहीतर मी झोपलोच असतो. खरोखरच क्लास मध्ये सगळे बोर होत होते. कदाचित सगळ्यांना भूक लागली होती. सगळे लंच ब्रेकची वाट बघत होते. असं वाटत होत, मी तर टिफिन मध्ये गरम गरम पराठे आणले होते यार, आता ते थंड झाले असतील. आणि हा पिरियड आहे की संपायचं नावच घेत नाहीये. हरीला तर एवढी भूक लागली होती की तो जिओग्राफी, क्लासरूम सगळं काही विसरून गेला होता आणि खाण्याच्या गोष्टी करू लागला होता. सगळे लंच ब्रेकची खूप वाट बघत होते. क्लास मधल्या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर भूक साफ दिसत होती की अचानक लंच ब्रेकची घंटी झाली. पण मुलं एवढी विचारत होती की त्यांना कळालंच नाही. हरी जोरात ओरडला, गट्टू चिंकी लंच ब्रेक झाला. अचानक त्यांच्या लक्षात आलं की जिओग्राफीच्या टीचर अजूनही वर्गातच आहेत. गट्टू चिंकी गँगला वाटलं की आता टीचर रागवतील, पण टीचरही मुलांकडे बघून हसल्या आणि म्हणाल्या, मजा करा मुलांनो. मुलं पण एन्जॉय करू लागतात. बेल वाजताच सगळी मुलं आपापले डबे घेऊन ग्राउंड कडे धाव घेतात. गट्टू चिंकी, हरी, राजू, गुड्डी सगळे शाळेच्या प्ले ग्राउंड मध्ये एका झाडाच्या सावलीत एकत्र येतात. सगळ्या मुलांनी आपल्या पसंतीच्या गोष्टी डब्यात आणल्या होत्या. एक एक करून सगळ्यांनी डब्यात काय आणलंय ते सांगा, ठीक आहे? जसं चिंकी म्हणाली तसे सगळे मुलं त्याप्रमाणे करू लागले. त्यांनी आपल्या डब्यात काय काय आणलंय ते सगळे सांगत होते. मी तर डब्यात पराठे आणलेत. आणि तू बंटी? मी तर आणलंय मसाला डोसा विथ चीज. वाव, सो यम्मी यम्मी. सगळ्यांनी आपापले टिफिन उघडले. कुणी छोले भटुरे आणले होते तर कुणी मसाला राईस. सगळे आपापला डबा उघडून बसले होते. अजूनही गट्टू चिंकीचा टिफिन बंद होता. सरप्राईज अजूनही बाहेर नव्हतं आलेलं. अरे गट्टू चिंकी, तुम्ही काय आणलंय बघूया तरी. ते तर एक सरप्राईज आहे आमच्यासाठी सुद्धा. तर लवकर उघडा टिफिन, बघा काय आतमध्ये. गट्टू चिंकी आपला टिफिन उघडतात. त्यामध्ये सुंदर चवीची पनीरची भाजी आणि गार्लिक नान होते आणि सोबतच होते गोड गोड गुलाबजामुन. वाह, गुलाबजामुन माझे फेवरेट. माझे पण फेवरेट.
आमचे सुद्धा। हे तर खूपच भारी सरप्राईज होता गट्टू चिंकी। यानंतर सगळ्यांनी मिळून जेवण केलं। हरीचे पराठे, पनीरची भाजी, छोले भटुरे सगळ्यांनी मिळून अगदी आनंदाने खाल्ले। खाते वेळी गप्पा गोष्टी तर चालूच होत्या। शेवटी सगळ्यांनी गुलाबजाम खाल्ले गट्टू चिंकीच्या सरप्राईजची, अर्थात गट्टू चिंकीच्या आईची खूप स्तुती झाली। गट्टूचा रेनकोट। आज खूप रेनी दिवस होता आणि नुकतच मुलांची छत्री आणि रेनकोटाची खरेदी झाली होती। गट्टूला एवढ्या पावसात शाळेत जायची अजिबात इच्छा नव्हती। चला गट्टू चिंकी, लवकर तयार व्हा, शाळेत जायचं नाहीये का? आई मी तर तयार झाले। अरे गट्टू उठ आता, चिंकी तयारही झाली। आई बघ ना बाहेर किती पाऊस आहे, मला नाही जायचं, पूर्ण भिजून जातो मी। अच्छा तुला उन्हाळ्यात ऊन लागतं आणि पावसाळ्यात पाऊस आणि थंडीमध्ये थंडी वाजते, मग तू तीनही ऋतूत शाळेत जाणार नाही का? हा कालच तर रविवारची सुट्टी होती, आज सायन्सच्या बाई इम्पॉर्टंट नोट्स देणार आहेत, त्यामुळे शाळेत तर आज जावंच लागेल। आज राहू दे ना चिंकी, आज नको जाऊयात। गट्टू लवकर तयार हो, जर आज तू शाळेत गेलास तर मी संध्याकाळी तुझी फेवरेट आलू टिक्की बनवेल। काय खरंच तू माझ्यासाठी आलू टिक्की बनवणार? हो बाबा खरंच बनवेल, आता उठ आणि लवकर तयार हो। आईनं खूप समजावल्यानंतर गट्टू शेवटी शाळेत जायला तयार झाला। गट्टूने रेनकोट घातला आणि चिंकी छत्री घेऊन शाळेत जायला तयार झाली। तेवढ्यात अचानक जोराचं वादळ आलं। अरे हे देवा, पाऊस काय कमी होता म्हणून आता वारंही सुटले, आता शाळेत कसं जाणार? गट्टू लवकर पळ, आपण शाळेजवळ पोहोचलोय, जर लवकर पळालो तर आपण शाळेत पोहोचून जाऊ, छत्री पण उडतीये, आज आपण पक्क भिजणार आहोत। ओ नो, कसं बस त्या वादळाला चुकवत गट्टू आणि चिंकी एकदाचे शाळेमध्ये पोहोचले, पण तोपर्यंत काही झाड मोडून खाली पडली होती आणि गट्टू चिंकी थोडे घाबरलेही होते। अरे गट्टू चिंकी हे काय, तुम्ही तो भिजलात, शाळेत कसे बसणार ओल्या कपड्यांसोबत? चला लवकर शाळा सुरू होणार आहे, शिक्षक पण येणार आहेत। गुड मॉर्निंग टीचर। व्हेरी गुड मॉर्निंग मुलांनो। अरे वा मातीचा का छान वास येतोय। कीप सायलेन्स, आज आपण पावसावरची कविता ऐकणार आहोत, चला सगळ्यांनी आपापली पुस्तकं काढा। आता तुम्ही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। रिमझिम रिमझिम बरसला पाऊस, बघा ही आली वर्षा राणी, काळे काळे ढग रचतात, झम झमाझम जोरात बरसतात। टीचर कविता शिकवत होत्या पण गट्टूची नजर मात्र बाहेरच होती। ते बघून टीचरने जोरात गट्टूला आवाज दिला। गट्टू लक्ष कुठे? आता मी जी कविता शिकवतीये त्या ओळींचा अर्थ सांग। अहो बाई तुम्ही कविता शिकवतायत पण त्या ओळींमध्ये पावसाचं वर्णन केलंय। आणि इतका छान सुंदर पाऊस मला समोर दिसतोय, आणि तुम्ही पुस्तकात का दाखवताय? हो टीचर, पुस्तकामध्ये कवितेचा आनंद घेण्यापेक्षा बाहेर जाऊन पावसाचा आनंद घ्यायला हवा। हो पुस्तकात किती वेळ पाऊस शिकवणार, जेव्हा की इतका सुंदर पाऊस आपल्या डोळ्यांच्या समोर दिसतोय। हा खूप मोठा अन्याय आहे आपल्या सोबत। शांत व्हा मुलांनो, मला तुमच्या भावना कळतायत, पण आता आपण शाळेच्या वेळेत आहोत, आता जर तुम्ही बाहेर गेलात तर तुम्ही भिजून जाईल आणि आजारी पडाल आणि तुमचे आई वडील येऊन आम्हाला ओरडतील। टीचर मी रेनकोट आणलाय, मला जाऊ द्या, मी नाही भिजणार। कालच्या वेदर फॉरकास्ट मध्ये सांगितलं होतं की आज पाऊस होणार आहे, त्यामुळे जबरदस्तीने आईने हा रेनकोट माझ्या बॅगेत दिला। बाई गट्टू कडे ही रेनकोट आहे आणि माझ्याकडे छत्री। सगळी मुलं एक एक करून पावसात भिजण्याचा हट्ट करू लागली, पण टीचरनेही त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि म्हणाल्या, तुम्हाला कविता शिकायची नसेल तर काही हरकत नाही, मी तुम्हाला सगळ्यांना कागदाची होडी बनवायला शिकवते, आज आपण कार्यानुभवाचा तास घेऊ, घरी जाताना ह्या होड्या तुम्ही पाण्यात सोडा। सगळी मुलं सुद्धा खूप खुश झाली। टीचरनी सगळ्यांना नाव बनवायला शिकवलं,
शाळा सुटते वेळी पाऊस कमी झाला होता. सगळी मुलं पटापट आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागली. चाल गट्टू, बघूयात पहिल्यांदाच कोण घरी पोहोचत. ऑन युअर मार्क्स गेट सेट गो. सगळ्या मुलांमध्ये रेस लागली, सगळे पळू लागले, पण रस्त्यात पाय घसरून चिंकी पडली. अरे यार, माझा ड्रेसच खराब झाला आणि माझी छत्री तुटली, आता आई खूप ओरडेल. सगळे जण तिच्यावर हसू लागले. पिंकी आपला हात देऊन चिंकीला उठवू लागली. तेवढ्यात बंटीने पिंकीला मागून धक्का दिला आणि पिंकी ही पडली. ए बंटी के बच्चे, मी तुला सोडणारच नाही. आणि तिने बंटीला ही पाडलं. असं करता करता सगळी मुलं पडली आणि तिथेच पाण्यात खेळू लागली. तेवढ्यात गट्टूला पावसात समोर दोन छोटी मुलं भिजताना दिसली. अरे ते बघा, ते दोघं पावसात भिजतात. अरे त्यांच्याकडे छत्री किंवा रेनकोट नाहीये. चला त्यांच्याकडे आपण बोलूयात. अरे मित्रांनो, तुम्ही एवढ्या पावसात असे का बसलात? खेळायला आला असाल तर आम्हाला जॉईन करू शकतो. या. नाही, आम्ही खेळायला नाही आलो. जर खेळायला नाही आला आहात तर घरी जा. बाई म्हणतात जर जास्त वेळ पावसात भिजलात किंवा ओल्या कपड्यात जास्त वेळ राहिलात तर आजारी पडाल. नाही, आम्ही रस्ता चुकलोय आणि आमच्याकडे तर फोन पण नाही आमच्या आई बाबांना फोन करायला. तेवढ्यात गट्टूच्या डोक्यात एक आयडिया आली आणि एकमेकांच्या कानात त्याने सगळ्यांना आयडिया सांगितली आणि त्या मुलांना म्हणाला, चला आमच्या सोबत चला. पण जायचंय कुठे? अरे चला, लवकर चला. गट्टू आणि त्याचे मित्र त्यांना आपल्या छत्रीत घेऊन आपल्या कॉलनीत घेऊन आले आणि कॉलनीच्या एका ओपन शेड मध्ये घेऊन आले आणि त्यांना बसा म्हणाला. अरे गट्टू, पण कोणी पाहिलं तर? डोंट वरी, जर गट्टू आहे सोबत तर काळजीचं काय कारण. थांबा, मी येतोच. गट्टू पटकन आपल्या घरी गेला आणि एक मोठी छत्री आणि रेनकोट घेऊन चालू लागला. तेवढ्यात आईने त्याला बघितलं. गट्टू, रेनकोट असून सुद्धा भिजलास आणि ही छत्री आणि रेनकोट घेऊन कुठे चाललास? आणि चिंकी कुठे? पूर्ण घर घाण केलंय. आई, त्या समोरच्या शर्मा काकूंनी छत्री मागवलीय, मी देऊन येतो त्यांना. त्यांच्या घरी कोणीतरी पाहुणे आले आहेत, चिंकीही तिथेच थांबलीय, मी लगेच आलो. गट्टू पटापट छत्री आणि रेनकोट घेऊन शेड जवळ गेला आणि छत्रीमध्ये रॅप केलेले कोरडे कपडे त्या दोघांना घालण्याकरता दिले आणि पावसापासून वाचण्यासाठी ती छत्री आणि रेनकोट त्यांना दिला. तू खूप हुशार आहेस गट्टू. हो, माझ्या डोक्यात तर आलंच नसत. थँक्यू गट्टू. तेवढ्यात त्यांच्या मागून आई आली आणि हे सगळं आईने ऐकलं आणि तिला गट्टूचा खूप अभिमान वाटला. गट्टू चिंकी, तर या आहेत तुमच्या शर्मा काकू. आईला बघून सगळी मुलं घाबरली. सॉरी आई. पण आईला सॉरी ऐकायचं नव्हतं. आपल्या मुलांना तिनं छातीशी धरलं आणि तिचे डोळे भरून आले. सॉरी नका म्हणू, आज तुमच्यामुळे माझी मान उंचावली गेली. मी खूप लकी आहे की मला तुमच्यासारखी दयाळू मुलं मिळाली. आईची अनएक्सपेक्टेड रिएक्शन बघून सगळी मुलं खुश झाली. बंटी त्या दोघांसाठी गरमागरम नाश्ता घेऊन आला. पाऊस थांबल्यानंतर गट्टू चिंकीच्या बाबांनी राजू गोलूच्या आई बाबांना फोन केला आणि नीट ऍड्रेस विचारून त्यांना त्यांच्या घरी सोडलं. शाळेतला पीटी पिरियड. सकाळची वेळ मुलांसाठी आरोग्यदायी असते आणि जेव्हा शाळेत आनंददायी प्रार्थना गातात त्यावेळी ते अधिकच आनंदी आणि प्रफुल्लित होऊन जातात. शाळेत सगळेजण एकत्र प्रार्थना म्हणत होते. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर हो ना, हम चले ने करस्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल हो ना. प्रार्थनेनंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होत. एक एक करून सगळी मुलं आजचा परिपाठ देऊ लागले. आज शनिवार आहे, आजचा सुविचार आरोग्य हाच खरा दागिना. गट्टू नंतर चिंकी आपला परिपाठ देऊ लागली. आजचा परिपाठ, आरोग्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आजचा परिपाठ संपला. मुलांनो, गट्टू चिंकीने आज जो सुविचार सांगितलाय त्याच्याशी संबंधी मी आज एक अनाउन्समेंट करू इच्छितो. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, आपल्या पीटी टीचरच्या ट्रान्सफरमुळे गेल्या एक महिन्यापासून पीटी पिरियड झाला नाहीये.
पण आज मला सांगायला आनंद होतोय, आपल्या शाळेत नवीन पीटी टीचर आले आहेत. शाळेचे नवीन पीटी टीचर सगळ्यांसमोर येऊन उभे राहिले. पीटी टीचरला समोर बघून मुलांनी तोंड वाकडी केली, कारण शाळेत कुणालाही पीटी पिरियड पसंत नसतो. मुलांनो, जसं गट्टू आणि चिंकीने आपल्या सुविचारामध्ये सांगितलं की स्वास्थ्य हीच संपत्ती आहे आणि आरोग्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यामुळे दर शनिवारी परिपाठानंतर पीटी पिरियड घेतला जाईल आणि आज पीटी पिरियड होईल. नवीन पीटी टीचर मुलांचे उतरलेले चेहरे पाहत होते. मला असं वाटतं की तुमचे जे नवीन पीटी टीचर आहेत त्यांनी थोडं बोलावं. गुड मॉर्निंग मुलांनो, स्वास्थ्य हेच आहे जीवनाचं सार, त्याशिवाय आहे बाकी सगळं बेकार. आरोग्यम धनसंपदा हा मंत्र आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, त्यामुळे खास करून आपण आपल्या आरोग्यावरती लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे मी आज पीटी करून घेणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही हे सगळं नक्की एन्जॉय कराल. सगळी मुलं काही वेळातच पीटी युनिफॉर्म मध्ये ग्राउंड मध्ये जमा झाले. अरे बापरे, आज व्यायामाचा तास आहे. व्यायामाचे शिक्षक कडक असतात आणि हे तर सगळे खूप कडक दिसतात. खरे गट्टू, हे सर स्ट्रिक्ट वाटत नाहीत तर आहेतच. बघितलं नाहीस कसे बोलत होते? मला तर पीटी पिरियड अजिबात आवडत नाही. मला माहिती, आजचा व्यायामाचा तास खूप दमवणारा असणार आहे. किती छान होतं, व्यायामाचे शिक्षकच नव्हते. मी तर ठरवलंय, मी आज डोकं दुखतंय सांगणारे, म्हणजे मला उन्हात उभा राहून व्यायाम नाही करावा लागणार. गट्टू असं नको करू, सगळ्यांना थोडीच डोकं दुखतंय असं सांगता येणार आहे. पीटी टीचर ग्राउंड मध्ये येताच मुलांमधली बातचीत थांबली. ठीक आहे मुलांनो, तर आपण आज आपला पीटी पिरियड सुरू करायला जातोय, त्या अगोदर इन्स्ट्रक्शन ऐकून घ्या. आज पहिला दिवस आहे, सो मी आज सगळं पहिल्यांदा करून दाखवेन. पीटी टीचर सोबत एक ट्रेनर आले होते जे ड्रम वाजवून इन्स्ट्रक्ट करू शकतील. सावधान, आणि सगळी मुलं सावधान होऊन उभे राहिले. विश्राम, आणि सगळी मुलं विश्राम होऊन उभी राहिली. सावधान. पीटी टीचरने इन्स्ट्रक्ट केल्यानंतर ट्रेनरने ड्रम वाजवायला सुरुवात केली. टीचरने पीटीचा फर्स्ट पार्ट सुरू केला. ड्रमच्या बीटवरती पीटी टीचर एक एक कसरत करू लागले. हात खाली, महात वर, महात खाली, महात वर, असं म्हणून पीटी टीचरांनी अतिशय आरामात मुलांकडून कसरत करून घेतली. बऱ्याच मुलांचे हात दुखू लागले. पीटीचा एक राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर पीटी टीचरने ट्रेनरला ड्रम थांबवायला सांगितलं. आता आपण पीटीची महत्वाची कसरत करणार आहोत. सावधान, विश्राम, सावधान. अच्छा, तर आता सगळे ड्रमच्या आवाजाकडे लक्ष देतील. ड्रम वाजू लागला. पीटी टीचरने आपले दोन्ही हात पक्षासारखे वर खाली केले आणि ड्रम कडून इन्स्ट्रक्ट होताच सरांनी आपल्या डोक्यावर टाळी वाजवली. सगळ्यांनी सुरू करा, असं म्हणून पीटी टीचरांनी मुलांकडून अतिशय सहज कसरत करून घेतली. बऱ्याच मुलांचे हात दुखू लागले. सगळ्यांनी ड्रमच्या आवाजाकडे लक्ष द्यायचंय, पीटी टीचरांनी सांगितल्यानंतर ड्रम अधिक वेगाने वाजू लागला. त्याच प्रकारे मुलं आपले हात सुद्धा जोरात हवेत उडवू लागले. बंटी तर मध्येच थांबला. सरांनी त्याच्याकडे बघताच बंटी परत सुरू झाला. गट्टू चिंकी एकमेकांकडे बघून जिद्दीने कसरत करत होते. बराच वेळ पीटी कसरत चालली, मग ड्रम बंद झाला. व्हेरी गुड मुलांनो, सगळ्यांनी अतिशय छान केलं. आता मी तुम्हा सगळ्यांना कलरफुल हर्डल्स वर कसरत करणार आहे. हर्डल्स? ते तर मोठ्या शर्यतींमध्ये वापरलं जातं सर. येस गट्टू, मला असं वाटतं की तुम्ही फ्युचर मध्ये मोठ्या मोठ्या रेसेस मध्ये भाग घ्यावा आणि जिंकावा पण. इन्स्ट्रक्टरने पटापट कलरफुल हर्डल्स ग्राउंड मध्ये ठेवले. अच्छा, तर सगळ्या मुलांनी आता या कलरफुल हर्डल्सच्या समोर उभं राहायचंय. अगोदर नीट माझ्याकडे बघायचंय, ठीक आहे? पीटी टीचरने सगळ्यांना इन्स्ट्रक्ट केलं. आता पीटी टीचरांनी आपला एक पाय वर करून हर्डल्स वरून एक उडी मारली. असं करत टीचरने सातही हर्डल्स वरून नी जम्प केलं. कळलं मुलांनो, आता सगळे असं करतील. ह्या तर खूप मजा येईल. पण गट्टू, तू तर व्यायामाच्या तासाला डोकं दुखतंय सांगणार होतास ना? अरे चिंकी प्लीज, व्यायामाचे शिक्षक ऐकतील.
मला पूर्ण व्यायामाचा तास उपस्थित राहायचंय. सगळे हसू लागले. एक एक करून सगळ्यांनी हर्डल सरांसारखे पार केले. वा सर, खूप मजा आली. हो सर, आम्ही नवीन व्यायाम प्रकार शिकलो. तुम्ही व्यायामाचे वेगळे प्रकार घेतले म्हणून आम्ही एन्जॉय केलं. मी पुढच्या शनिवारची वाट बघतीये. मुलं थकली खरं, पण सगळ्यांनी एन्जॉय खूप केलं. गुड गुड. पण अजून काही संपलेलं नाहीये सर, अजून करायचंय. धापा टाकत बंटी बोलला आणि सगळे हसू लागले. अरे बंटी, आजचा पिरियड एवढाच होता. आणि हो, मी पीटी बद्दल काही अनाउन्समेंट करू इच्छितो. आपण दर शनिवारी होणाऱ्या पीटी साठी 2 मॉनिटर निवडणार आहोत, जे सगळ्यांना पुढे उभे राहून गाईड करतील. सर, व्यायामाच्या तासाचाही मॉनिटर असतो? हो हो, का नाही. मी प्रत्येक पिरियड साठी मॉनिटर ठेवतो. आणि आपल्या पुढच्या पिरियड चे मॉनिटर आहेत गट्टू आणि चिंकी. पुढच्या शनिवारी पुढे उभे राहून सगळ्या मुलांना तुम्ही पीटीच्या मुव्हमेंट्स करून गाईड करायचं आहे. पण सर, आम्ही नीट करतोय ना? हो सर, कारण या आधी आम्ही नीट व्यायाम केलाच नाही. हो गट्टू चिंकी, मी तुमच्या दोघांना नीट बघितलं. तुम्ही दोघे चांगला व्यायाम करत होतात, त्यामुळे पुढच्या पिरियड साठी तुम्ही दोघं मॉनिटर. थँक्यू सो मच सर. आणि अशा प्रकारे गट्टू आणि चिंकी पीटीचा खरा अर्थ ओळखू शकले आणि त्यांना पीटी पिरियडचे मॉनिटर बनवलं गेलं. स्कूल प्रोजेक्ट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मुलांनू. एवढ्यातच मुलांच्या परीक्षा संपलेल्या होत्या आणि आजपासून सर एक नवा टॉपिक सुरू करत होते, ज्याचं नाव होतं इमर्जन्सी व्हेइकल्स. चला मुलांनू, आपापली पुस्तकं उघडा. आज आपण नवीन धडा शिकणार आहोत, इमर्जन्सी व्हेइकल्स. अजून कुणाकुणाला माहितीये कोण कोणते इमर्जन्सी व्हेइकल्स असतात? अशा प्रकारे सगळ्या मुलांनी मिळून सगळी उत्तरं दिली. आज सकाळीच मला नोटीस मिळाली आहे की पुढच्या आठवड्यात आपल्या शाळेत सायन्स कॉम्पिटिशन आहे. नाव, टुडे आय विल मेक ग्रुप ऑफ 4 मेंबर्स फॉर दिस प्रोजेक्ट. And I will give each team a title and you all have to make project and submit the model in the next week, okay? पण आमचा प्रोजेक्ट कशा विषयी असेल? प्रत्येक ग्रुपला वेगवेगळा विषय दिला जाईल आणि हे सगळे टॉपिक्स तुमच्या सायन्स बुक प्रमाणेच दिले आहेत. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.kuntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे इमर्जन्सी व्हेइकल्स. राजू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे मॅग्नेट अँड इट्स टाइप्स. गुड्डी, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे रोटेशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन. तुम्हाला सगळ्यांना या प्रोजेक्टचे मॉडेल बनवायचे. चला, आता मी तुमचा 4-4 मेंबरचे ग्रुप बनवतो. मग तुम्ही घरी जाऊन प्रोजेक्ट मॉडेल बनवा. गट्टू, चिंकी, बंटी आणि हरी, तुमची घरं जवळजवळच आहेत, त्यामुळे तुमच्या चौघांचा एक ग्रुप, ठीक आहे? तुमचा ग्रुप नंबर 1. ये खूप मजा येईल. तुम्ही दोघ आज संध्याकाळी शाळा सुटल्यावर माझ्या घरी या, मग आपण प्रोजेक्ट बनवू. अरे पण आपण प्रोजेक्ट बनवायचा कसा? सगळे जण शांत राहा, मस्ती करू नका, मला माझं काम करू द्या. अशा प्रकारे सरांनी सगळ्यांना 4 मेंबरच्या ग्रुप मध्ये डिवाइड केलं. शाळा सुटताच गट्टू चिंकी आपापल्या घरी आले आणि आज जी जी मस्ती केली ती आई बाबांना सांगू लागले. माहिती आई बाबा, आज शाळेत काय झालं? आम्ही ग्राउंड मध्ये खेळत होतो आणि खेळता खेळता राजू धडामकन पडला. गट्टू, असं दुसऱ्यांना हसू नाहीये. ते सगळं सोडा ना आई बाबा, आम्हाला शाळेमध्ये एक प्रोजेक्ट मिळालाय, तोही नवा. यु नो, वी हॅव टू मेक अ प्रोजेक्ट ऑन टाइप्स ऑफ व्हेकल्स अँड सबमिट द मॉडेल इन नेक्स्ट वीक. येस, आय एम एक्सायटेड टू मेक द न्यू प्रोजेक्ट, बट हु विल हेल्प अस टू मेक इट? अरे तुमच्या ट्यूशन टीचरला विचारा ना, अरे ते नक्कीच काही ना काही सोल्युशन देतील. अरे हा, मी तर विसरूनच गेलो. चल चिंकी, लवकर ट्युशनची तयारी करू. आपण ट्युशन टीचर कडे जाऊन ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधू. दोघांनी फटाफट आवरलं आणि ते ट्युशनला जाऊन पोहोचले. सांगा मुलांना, आज तुम्हाला शाळेत काय होमवर्क दिलाय? बाई, आज आम्हाला शाळेमध्ये खूप अवघड प्रोजेक्ट दिलाय आणि तो आम्हाला नेक्स्ट वीक पर्यंत सबमिट करायचा आहे. मी, हरी आणि बंटी आमच्या चौघांचा एक ग्रुप आहे. हो, आणि आम्हाला समजत नाहीये की ते मॉडेल आम्ही कसं बनवू.
प्रोजेक्ट कशाविषयी आहे आणि कोणतं मॉडेल बनवायचंय? इमर्जन्सी व्हेइकल्स. ह्यात तर काहीच अवघड काम नाहीये. पुढच्या आठवड्यापर्यंत मुलांनी सुंदर अँब्युलन्सचं मॉडेल बनवलं आणि बाबांच्या मदतीनं अँब्युलन्सवर इमर्जन्सी हॉर्न सुद्धा लावला. याहू, फायनली आमचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला. किती भारी दिसत आहे. आता मी असाच अँब्युलन्सचा ड्रायव्हर होईन आणि सगळ्या लोकांचा जीव वाचवेन. बुद्धू, अँब्युलन्स ड्रायव्हर नाही तर डॉक्टर पेशंटचा जीव वाचवतात. नाही चिंकी, असं नाही बोलायचं बेटा. डॉक्टर तर पेशंटचा जीव वाचवतातच, पण अँब्युलन्स ड्रायव्हर सुद्धा पेशंटचा जीव वाचवायला तेवढीच मदत करतात. अरे, अँब्युलन्सचे ड्रायव्हर वेळेवरती हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन येतात आणि त्यामुळे डॉक्टर पेशंटचा जीव वाचवू शकतात. सॉरी बाबा, या पुढे मी असं कधीच बोलणार नाही. ह्यामुळेच तर ह्या सगळ्या व्हेकल्सना इमर्जन्सी व्हेकल्स म्हणतात आणि ह्यांचे ड्रायव्हर वेळ आली असताना प्रत्येक जागेवर पोहोचतात आणि लोकांचा जीव वाचवतात. चला, शाळेची वेळ झाली आहे, आज कॉम्पिटिशन आहे ना, लवकर जा. सगळी मुलं आपापला प्रोजेक्ट घेऊन कॉम्पिटिशन मध्ये पोहोचली. गट्टू आणि चिंकीचा प्रोजेक्ट खूप छान बनला होता. बंटी आणि हरीने सुद्धा त्यांना खूप मदत केली होती. आता वेळ होती प्रेझेंटेशनची. अगोदर आला राजूचा ग्रुप. मॉडेल दाखवून त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू केलं. वी हॅव दिस मॅग्नेट अँड इन दिस मॅग्नेट वी हॅव द साऊथ पोल अँड द नॉर्थ पोल विच गिव्ह यू द अट्रॅक्टिव्ह फोर्स टू इक्वल अँड अपोजिट पोल्स. मॅग्नेटचा उपयोग मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आणि मशीनमध्ये केला जातो. थँक यू. व्हेरी गुड मुलांनो, आता पुढची पाळी आहे गट्टू आणि त्याच्या ग्रुपची. गट्टू, चिंकी, हरी आणि बंटी आपले मॉडेल्स दाखवून त्याविषयी बोलू लागले. हॅलो एव्हरीबडी, ऑल वी आर प्रेझेंटिंग यू द प्रोजेक्ट ऑफ इमर्जन्सी व्हेकल्स. वी हॅव डिफरंट इमर्जन्सी व्हेकल्स लाईक अँब्युलन्स. जर कोणी इमर्जन्सी पेशंट असेल तर त्याच्यासाठी आपण अँब्युलन्स यूज करतो. वी हॅव फायर ब्रिगेड. जेव्हा कुठे आग लागते तेव्हा ती विझवण्यासाठी फायर ब्रिगेड इमर्जन्सी व्हेकल म्हणून येतं आणि आगीत अडकलेल्या लोकांना वाचवतो. दिस इज अ पोलीस वॅन. जर कुठल्या घरात चोरी झाली तर आपण 100 डायल करून तर पोलीस वॅन लवकर येते आणि चोरांना पकडून घेऊन जाते. थँक यू. शाबास, व्हेरी गुड मुलांनो. सगळ्या मुलांचं प्रेझेंटेशन झालं आणि शेवटी रिझल्टची वेळ आली. आणि आजचे विजेते आहेत गट्टू, चिंकी, हरी आणि बंटीचा ग्रुप. ये, आम्ही जिंकलो. चौघही पळत पळत स्टेज कडे गेली आणि त्यांनी पाहुण्यांकडून अवॉर्ड घेतलं. कॉंग्रॅच्युलेशन्स मुलांनो. मस्ती क्लासरूम मध्ये मुलं काय करतात? टीचर नसतील तेव्हा मस्ती करतात आणि टीचर असतात तेव्हा अभ्यास करतात. पण विचार करा, जर मुलं अभ्यासाला बोर झाली तर मग काय करायचं? बनी यार, हा टॉपिक समजाव ना मला. गट्टू प्लीज यार, आता नाही, कालपासून ट्युशनच्या एका प्रोजेक्टचा विचार करून थकलोय मी पूर्ण. तू अगदी बरोबर बोलतोस यार, मी पण ट्युशन स्कूल आणि स्कूल ट्युशन मध्येच अडकलो यार. ना खेळायला जाऊ शकत आहे आणि नाही कुठे फिरायला जाऊ शकत आहे. ही फक्त तुझीच नाही, अख्ख्या क्लासची अवस्था आहे. गट्टू बघ, सगळे किती प्रेशर मध्ये बसले, कोणी मस्ती करायच्या मूड मध्येच नाहीये. असं म्हणून बन्नीने चिंकीला आवाज दिला. ए चिंकी, चिंकी, वेअर इज द की? बन्नी प्लीज यार, आता नाही. बघितलंस गट्टू, चिंकीला तर भांडायचं सुद्धा नाहीये. गट्टूने काहीतरी विचार केला आणि उठून म्हणाला, कुणालाही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मला माहितीये की तुम्हाला वर्गातल्या चार भिंतींमधन बाहेर पडायचं आहे, एन्जॉय करायचं आहे. क्लासचे पिकनिक. तसेही कोरोनाच्या नंतर आपला वर्ग कुठे बाहेर नाही गेलाय. ये, पण मिश्रा सर नाही ऐकणार, त्याला तर पोर्शन कंप्लीट करायचंय. तुम्ही त्याची चिंता करू नका, फक्त मी सांगतो तेच करा. गट्टूने सर्वांना प्लान सांगितला आणि मिश्रा सर वर्गामध्ये आले. वेलकम सर. थँक्स बाळानो,
पण तुमच्या एनर्जीला काय झालंय? सॉरी सर, पण आम्हाला पण तुमची एनर्जी काही डाऊन वाटू लागली आहे. रोज रोजच तेच तेच रुटीन. चला काही हरकत नाही, पुस्तक काढा. आज आपल्याला पोएट्री शिकायची ना. मग सर कविता शिकवू लागले. चिमणीने चोचीतून आणला दाणा, दाणा चोचीतून खाली पडला. दाणा चोरायला पळाली मुलं, पण झाड बनून राहिला तो. बनी बोल, मला काय समजलं? सर दाण्यामध्ये ऍटिट्यूड होता. आणि हे ऐकताच सर्व वर्ग हसू लागला. अरे बापरे, फार बिकट परिस्थिती आहे. अरे बन्नी जरा रील्स कमी बघत जा. चिंकी तू सांग. सर मी सांगू? ठीक आहे गट्टू तू सांग. सर चिमणीने कुठून तरी तिच्या बाळांसाठी दाणे, ज्याला आपण धान्य किंवा मग कोणत्या तरी सीड म्हणतो, ते आणलं. पण अचानकपणे चिमणीची चोच उघडली आणि तो दाणा खाली पडू लागला. आमच्या सारखी मस्तीखोर मुलं त्या धान्याला कॅच करायला पळतच होतो, तेवढ्यात दाणा जमिनीवर पडला आणि त्या बीजाने एक झाड तयार झालं. मुलं दाण्या विसरली आणि झाडासोबत खेळू लागली. गट्टू शाबास. बनी तू का नाही सांगू शकलास? सर बनी फक्त घरी कैद असतो. ट्युशनला जातो, एक्स्ट्रा क्लासेसला जातो, मोबाईल बघतो, बघतो नेचरला कसं बघू शकेल सर? गट्टू काय आयडिया दिलीस. बाळांनो तुमच्या सारखी माझीही अवस्था झालीय. मीही बरेच दिवस झाले बाहेर जाऊन नेचरला भेटलो नाहीये. आपण एक काम करूया, ही कविता नेचर कडनंच ऐकूया की झाड कसं तयार होत. पण सर म्हणजे आपण काय करायचं? म्हणजे की आपण पिकनिकला जायचं. मग काय होत, दुसऱ्या दिवशी बस मध्ये बसून गट्टू चिंकीचा वर्ग पिकनिकला निघाला. शहराच्या बाहेर निसर्गाकडे कोणत्या तरी स्ट्रॉबेरीच्या शेतांमध्ये एक छोटासा पिकनिक स्पॉट होता. हिरवे हिरवे थंड थंड हवेचे मुलायम मुलायम डोंगर होते आणि चहूकडे मोकळा आसमंत. जमिनीवर पाय ठेवताच सर्व मुलांमध्ये एक्साइटमेंटचा संचार झाला. वाव काय व्हिज्युअल आहे, काय दृश्य आहे. किती थंड थंड आणि फ्रेश फ्रेश वारा सुटलाय. असं वाटतंय की हा वारा मी पिऊन टाकावा. चिंकी इथे मध्ये मध्ये हलका हलकासा पाऊस पण पडतो, त्यासाठी पण पोटामध्ये जागा ठेवा. मग काय, मिश्रा सरांनी जोरात चिट्टी वाजवली. चिट्टीचा आवाज ऐकताच मुलं इकडे तिकडे पळू लागली. मखमली गवतामध्ये पडू लागले, सावरू लागले, उठू लागले, गाऊ लागले, नाचू लागले, वाऱ्या संगे गप्पा मारत एन्जॉय करू लागले. मुलांनो मजा येते ना? हो सर खूप मजा येते. तेव्हा हलकासा पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे सर्वजण जास्त मस्ती करू लागले. तेव्हा गट्टूने पाहिलं की स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये एक शेतकरी उभा आहे आणि मुलांना बोलवत आहे. सर असं वाटतंय की ते आपल्याला शेतामध्ये बोलवत आहेत. त्याच्यासाठी थँक्स मला म्हणा. मी तुमच्यासाठी स्ट्रॉबेरीचं अख्खं शेत बुक केलंय, चला एन्जॉय. मग मुलं स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये पोहोचली. रंगी बेरंगी आकर्षक आणि ज्युसी स्ट्रॉबेरी बघून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि प्लांट वरून एक एक स्ट्रॉबेरीज निघून त्यांच्या तोंडामध्ये जाऊ लागली. फ्रेश फ्लेवरची मजाच काही और असते. यानंतर सर्वजण खूप फिरले. मग सर्वांनी मिळून डोंगरावर काही फन गेम्स पण एन्जॉय केले. गट्टूने रेस मध्ये सर्वांना हरवलं, चिंकीने चिमणीचं एक सुंदर गाणं गायलं आणि बन्नीने गिटार वाजवली ज्यावर गट्टूने डान्स केला. सर्वांनी टाळ्या वाजवून फंक्शनला खूप एन्जॉय केलं. चला आता सर्व आपण मिळून लंच करूया. मग सर्वांनी आपापले टिफिन उघडले. मिश्रा सरांचा टिफिन सर्वात लांब आणि सर्वांसाठी होता. मी सगळ्या 7 दिवसांच्या 7 भाज्या एकत्र आणल्यात, ज्यांना ज्यांना आवडतात त्यांनी खाऊन घ्या. गट्टू चिंकीने त्यांचा टिफिन सर्वांसोबत शेअर केला आणि मग लंच संपताच सर्वांनी तिथल्या मोकळ्या हवेमध्ये थोडा वेळ आराम केला आणि मग मिश्रा सर म्हणाले, मुलांनो नेचरचं पुस्तक सर्वात मोठं असतं. ते आपल्याला अशा अशा गोष्टी शिकवतं जे आपण 4 भिंतींमध्ये बसून नाही शिकू शकत. आता त्या शेतकऱ्याने तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलं की एका छोट्याशा दाण्यापासून त्याचं पीक बनण्यापर्यंत कसं तयार होतं. आपण अजूनही फिरूया आणि अजूनही जाणून घेऊया, पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ती कोणती सर?
नेचरचा सदैव सन्मान करा. गट्टूच्या सोबतच सर्व मुलांनीही मिश्रा सरांची ही गोष्ट मनोमन मान्य केली आणि अशा प्रकारे गट्टूच्या क्लासची पिकनिक फार सक्सेसफुल झाली. गट्टू चिंकी लर्निंग कॉम्प्युटर. शाळेत मुलांचं मन लागलेलं असतं आणि त्याचं खरं कारण आहे की शाळा मुलांना गरजेच्या गोष्टी शाळेत प्रोव्हाइड करते. मुलं आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्रांसोबत शाळेमध्ये घालवणं पसंत करतात. बऱ्याचदा शाळा मुलांची गरज समजते आणि त्याच प्रकारे बऱ्याच प्रकारचे प्रोग्रॅमही अरेंज करते. शाळेत टीचर अशाच प्रकारच्या कुठल्या तरी प्रोग्रॅमबद्दल सांगत होते. डिअर स्टुडंट्स, मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आपण आपल्या शाळेमध्ये प्रोग्रॅम अरेंज करत आहोत ज्यामध्ये तुमच्या सगळ्यांना बरंच काही शिकायला मिळेल. सर, कोणता प्रोग्रॅम? तर मुलांनो, तुम्हाला माहितीये की आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटर नव्हते आणि बऱ्याच दिवसांपासून आपल्या शिक्षकांचा स्टाफ यावर काम करत होता. आता आपल्या शाळेतही कॉम्प्युटर येणार आहेत. उद्याच कॉम्प्युटरची सगळी अरेंजमेंट होईल आणि सगळ्या क्लासच्या मुलांना कॉम्प्युटर शिकवला जाईल. अरे वा, आपल्या शाळेत कॉम्प्युटर येणार? वा, मी तर कधीच कॉम्प्युटर वापरला नाही. कॉम्प्युटर मध्ये तर खूप सारी काम केली जातात. मला पण शिकायचंय कॉम्प्युटर. वा, कॉम्प्युटर तर प्रत्येक शाळेत असतो, आता आपल्याही शाळेत येईल. अशा प्रकारे कॉम्प्युटर विषयी सगळ्या मुलांमध्ये गप्पा होऊ लागल्या आणि क्लास मध्ये मुलांचा आवाजही वाढू लागला. मुलांनो शांत व्हा, उद्यापासून हा प्रोग्राम सुरू होईल ज्याची नोटीसही आज बोर्डवर लावली जाईल. सर क्लास मधून निघून गेले. गट्टू, चिंकी, हरी, पिंकी, बंटी आणि भूषण सगळे कॉम्प्युटर म्हटल्यानंतर उड्या मारू लागले. ये कॉम्प्युटर शिकायचं, कॉम्प्युटर शिकायचं, ये आपण कॉम्प्युटर शिकणार, आपण कॉम्प्युटर शिकणार आहोत, खूप मजा येईल. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं सरांच्या इन्स्ट्रक्शनची वाट पाहू लागले. सगळे स्टुडंट्स आपण बनवलेल्या नव्या कॉम्प्युटर लॅब कडे जातील, सगळे एका रांगेत या. त्याबरोबर मुलांनी एक लाईन बनवली आणि कॉम्प्युटर लॅब कडे चालू लागले. एक मोठा हॉल ज्यात एसीची हवा चालू होती आणि खूप सारे कॉम्प्युटर टेबलवर ठेवले होते. एकदम नवीन हॉल बघून मुलांच्या चेहऱ्यावरती ही चमक आली. वाव, किती छान बनवली आहे कॉम्प्युटर लॅब. मुलं कॉम्प्युटर समोर जाऊन बसली. तुमच्या सगळ्यांचे कॉम्प्युटर सुरू आहेत. तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल जे माहिती असेल ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करा, मग सगळ्यांना ट्रेनिंग मिळेल. अरे बापरे, असं काय? कॉम्प्युटर विषयी थोडं तर मला माहितीये, पण काही बिघाड झाला तर? मला तर वाटतं आपण काहीच नको करायला. न शिकता कॉम्प्युटर वापरणं कसं शक्य आहे? चला पहिल्यांदाच कॉम्प्युटर समोर बसलो आहोत. जोपर्यंत टीचर सांगत नाही तोपर्यंत कॉम्प्युटर कडे पाहत राहू. कोणी बोलणार नाही. जेवढं तुम्हाला कॉम्प्युटर माहिती आहे तेवढं अप्लाय करायचा प्रयत्न करा. गट्टू आणि चिंकी खूप लक्ष देऊन कॉम्प्युटर कडे पाहू लागले. चिंकीने पूर्ण कीबोर्ड लक्ष देऊन पाहिला आणि कॉम्प्युटर ऑब्झर्व करू लागली. गट्टूनेही लक्षपूर्वक कॉम्प्युटर पाहिला आणि स्वतःहूनच गट्टूने माऊस हातात घेतला. हे बघ चिंकी, यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जातं, याला बहुतेक माऊस म्हणतात. चिंकीने पण आपल्या हातात माऊस घेतला आणि यूज करू लागली. कॉम्प्युटर स्क्रीनवरती माऊसमुळे एक ॲरो आला. हे बघ चिंकी, ॲरो आला. हो, याने आपण कॉम्प्युटरवर क्लिक करतो. चिंकी माऊस वर खाली करून ॲरो सोबत खेळू लागली. अरे वा, कॉम्प्युटर तर सोपा आहे, जमलं मला. दुसरीकडे बंटीने कॉम्प्युटरचं बटणच बंद केलं आणि कॉम्प्युटर बंद झाला. अरे बापरे, माझ्याकडून तर कॉम्प्युटर बंद पडला. टीचर धावतच बंटीकडे आले आणि बघून हसू लागले. बंटी, तू कॉम्प्युटर बंद केलायस, खराब नाही झालाय. पण लक्षात ठेव, कॉम्प्युटर अशा पद्धतीने बंद करायचं नाही, अगोदर शटडाऊन केलं जातं. आणि मग सरांनी परत एकदा बंटीला कॉम्प्युटर सुरू करून दिला आणि बंटीला शटडाऊन करायलाही शिकवलं. कॉम्प्युटर बंद झाला आणि बंटीने पुन्हा एकदा कॉम्प्युटर सुरू केला. अच्छा सर, कॉम्प्युटर बंद करायला शिकलो पण वापरायलाही शिकायचंय. सर, गट्टूने मला ह्या माऊस विषयी सांगितलं ज्यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जात आहे. व्हेरी गुड गट्टू, आता मी तुम्हाला कॉम्प्युटरचे काही बेसिक फंक्शन शिकवतो. सरांनी चिंकीच्या कॉम्प्युटरवर
ड्रॉइंग करता पेंट ओपन करून दिलं. सगळी मुलं आपल्या कम्प्युटरमध्ये पेंट ओपन करतील. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कम्प्युटर शिकवला जातो तेव्हा माऊस चालवण्याची प्रॅक्टिस सगळ्यात गरजेची आहे. येस सर, जेव्हा माऊस वापरणार तेव्हाच तर कॉम्प्युटर मध्ये काहीतरी करू शकू. राईट. आता सगळे वेगवेगळे शेप्स घेऊन छान चित्र तयार करतील. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे माऊसच्या आधारे मुलांनी ड्रॉइंग काढायला सुरुवात केली. चिंकीने छान घराचं चित्र काढलं. राऊंड शेप, रेक्टॅंग्युलर शेप, लाईन या प्रकारचे शेप्स बसवण्यात चिंकीचा माऊसवर हात बसला. खूप लवकर चिंकी माऊस हँडल करायला शिकली. हे बघ गट्टू, माझं ड्रॉइंग झालं. तू काय काढलंस? बघ चिंकी, मी आता माऊस नीट वापरू शकतो. मी हे कॉम्प्लिकेटेड ड्रॉइंग काढलंय जे समजणार नाही, पण प्रॅक्टिस खूप छान झालीये. चिंकीच्या सोबत टीचर आणि बाकी मुलेही हसू लागली. गट्टू, चांगलं बनवशील तरच प्रॅक्टिस होईल ना तुझी. अशा प्रकारे गट्टू चिंकी जवळून कॉम्प्युटर हँडल करायला शिकले. गट्टूने अजून थोडा वेळ देऊन माऊस चालवण्याची चांगली प्रॅक्टिस केली. जसा हा कॉम्प्युटर ट्रेनिंगचा प्रोग्राम 8 दिवस चालेल, तर कुणीही अब्सेंट राहायचं नाही, ठीक आहे? सर, आम्हाला अजून प्रॅक्टिस करायची आहे. असं असेल तर उद्या लवकर येऊन तू प्रॅक्टिस कर. अशा प्रकारे आज कॉम्प्युटर सोबतची वेळही संपली. गट्टू चिंकी घरी आले. घरी येताच गट्टू चिंकी आईला हका मारू लागले. आई, आई, आई. बाबा घरीच होते. बाबा म्हणाले, गट्टू चिंकी काय झालं, का गोंधळ घालताय? बाबांना बघताच गट्टूने बाबांकडे त्यांचा लॅपटॉप मागितला. बाबा, मला तुमचा लॅपटॉप द्या ना. लॅपटॉप? लॅपटॉप कशाला हवाय तुला? आज आम्ही कॉम्प्युटर शिकलो. क्या बात आहे गट्टू, शाळेत कॉम्प्युटर शिकलात? आता नाही बाबा, पण मला माऊसची प्रॅक्टिस करायची आहे. प्लीज द्या ना लॅपटॉप तुमचा. आई गट्टू आणि बाबांचं बोलणं ऐकून त्यांच्या जवळ येत म्हणाली, गट्टू बाळा, कॉम्प्युटर नीट प्रॅक्टिसने शिकू शकतो, पण कॉम्प्युटरवर प्रॅक्टिस करणं ठीक आहे. लॅपटॉप मध्ये बाबांचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात ना. ओ आई, बाबा त्यांचं पूर्ण काम आपल्या लॅपटॉप वरच करतात ना? हो चिंकी, म्हणूनच तुम्ही दोघं शाळेतल्या कॉम्प्युटरवरच नीट प्रॅक्टिस करा. हो गट्टू चिंकी, जर तुम्ही चांगल्या प्रकारे कम्प्युटर चालवायला शिकलात तर आपण कम्प्युटर घरी घेऊ. काय ग, काय म्हणतेस? हो हो, का नाही, खरंच आहे बाबा. यो हो, तर मग आम्ही लवकरात लवकर कॉम्प्युटर शिकतो, म्हणजे घरी कॉम्प्युटर येईल. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीने शाळेतल्या कॉम्प्युटर ट्रेनिंगच्या 9 दिवस कॉम्प्युटरची चांगली प्रॅक्टिस केली आणि मन लावून कॉम्प्युटर ही शिकले. गट्टू विजिट अ फार्म. गट्टूच्या बाबांचे खूप खूप सारे मित्र होते आणि त्यांचे सगळे मित्र त्यांच्या घरी येत जात असत. त्यामुळे गट्टू आणि चिंकीची बाबांच्या सगळ्या मित्रांसोबत चांगली मैत्री होती. बाबांचे मित्र जेव्हा यायचे तेव्हा रिकाम्या हाती यायचे नाहीत. गट्टू चिंकीसाठी काही ना काही नक्की आणायचे, जसं की खूप सारे चॉकलेट्स, आईस्क्रीम आणि बरंच काही. एका रविवारची गोष्ट आहे, गट्टू चिंकी आणि बाबा तिघांनाही सुट्टी होती, त्यामुळे सगळे रिलॅक्स बसले होते. तेवढ्यात बाबा म्हणाले, मुलांनो तयार व्हा, तुमचे मनीष काका येतात. हे ऐकून तर गट्टू चिंकी खूप 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 खुश झाले आणि नाचू लागले. ये बा अदा बा मुलाहिजा, होशियार, आपले प्रिय प्रिय मनीष काका येत आहेत. गट्टूने मनीष अंकल येण्याची खबर अगदी रॉयल अंदाजात सुनावली आणि तेवढ्यात मनीष अंकल आले. अरे शेतकरी आहे मी, कुणी राजा महाराजा नाही. काकांच्या हातात त्यांच्या शेतातल्या हिरव्या भाज्या आणि फळे होती. अरे मनीष, तू आमच्यासाठी काही राजा महाराजापेक्षा कमी नाहीयेस. अरे जेव्हा येतोस तेव्हा शेतात ना आमच्यासाठी छान फ्रेश भाज्या आणि फळं घेऊन येतोस. आता इतकं मोठं मन आणि शहराबाहेर एवढं मोठं शेत तर कोणी राजा महाराजाचाच असू शकेल. हे ऐकून मनीष काकांसोबतच आई देखील हसू लागली आणि मग आईने मनीष काकांकडनं सगळं सामान घेतलं आणि ती आत गेली. हॉलमध्ये गट्टू चिंकी बाबांसोबत मनीष काकांसोबत गप्पा मारू लागले. खरं तर मनीष काका इंजिनियर होते, पण त्यासोबतच ते शेती करायचे. शहरालगतच त्यांची भरपूर मोठी जमीन होती. सांगा गट्टू चिंकी,
कधी जायचं आपलं फॉर्म बघायला? जेव्हा तुम्ही न्याल। अरे मनीष, हे केव्हाच तयार होऊन बसलेत, तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा दोघांना घेऊन जा शेतात। अरे मग आजच चला, आज माझ्याकडे वेळच वेळ आहे, चला। हे ऐकून तर गट्टू चिंकी नाचू लागले। मग गट्टू चिंकी पटापट तयार झाले, मग मनीष काकांसोबत त्यांच्या कार मध्ये बसून फार्म कडे निघाले। जसं गट्टू चिंकीनी त्या जमिनीवरती पाय ठेवला, त्यांना फ्रेश फ्रेश हवा आणि नेचरच्या शांतीचा अनुभव आला। वाव, असा ताजा ऑक्सिजन आणि शांतता शहरात कधी मिळूच शकत नाही। काका, तुमचं शेत कुठे आहे? ते बघा समोर। गट्टू चिंकीने समोर बघितलं तर ते बघतच राहिले। समोर अशी सुंदर हिरवळ आणि त्या हिरवळीच्या मधोमध छान फार्म हाऊस होत, ज्याची कल्पना कोणी स्वप्नात सुद्धा करू शकत नव्हतं। गट्टू चिंकीने फार्म बघितलं आणि ते दोघेही त्या दिशेने धावू लागले। तेवढ्यात त्यांना तिथे कुत्र्याच्या भुंकण्याचा जोरदार आवाज आला। गट्टू चिंकीने पाहिलं की एक कुत्रा त्यांच्या दोघांकडे धावत येतो आहे। कुत्र्याला बघून चिंकी जोरात ओरडली। ओ मॅजिक, गट्टू बघ, आपला मॅजिक किती मोठा झालाय। आणि दोघेही मॅजिकला हका मारत दुप्पट वेगाने मॅजिकच्या जवळ आले। मॅजिक दोघांना चाटू लागला। गट्टू चिंकीने त्याचे लाड केले आणि खास त्याच्याकरता आणलेले बिस्किट्स त्याला खाऊ घातले। खरं तर मॅजिक हा गट्टू चिंकीचाच डॉगी होता। जेव्हा तो छोटा होता तेव्हा बाबा त्याला घेऊन आले होते। आईला डॉगी आवडत नाही म्हणून मनीष काका मॅजिकला आपल्यासोबत फार्म हाऊसवर घेऊन आले होते। मॅजिक आता बराच मोठा झाला होता आणि तरीही त्याने गट्टू चिंकीला ओळखलं होतं। मग गट्टू चिंकी, मॅजिक आणि मनीष काका चौघही फार्म फिरू लागले। मॅजिक सगळ्यात पुढे होता, जणू काही तो गट्टू चिंकीला सगळं शेत दाखवत होता। गट्टू चिंकी, मी तर इथे येतच असतो, पण मॅजिक फार्म सोडून कुठेही जात नाही। फार्मची देखभाल आणि फार्मची पूर्ण जबाबदारी मॅजिकवर आहे। मग गट्टू चिंकीने भाज्यांचं शेत पाहिलं, ज्यात टोमॅटो, पालक, गाजर आणि गोबीचं शेत होतं। गट्टू चिंकीने एक एक लाल गाजर जमिनीतून काढलं आणि पाण्याच्या वाहत्या धारे त्यांना धुवून छान खाऊ लागले आणि खाता खाता गप्पाही होऊ लागल्या। वाव काका, असं वाटतंय मी गाजर नाही तर निसर्ग चाखतोय। खरच किती ताजा आहे, किती छान वास आहे, किती गोड आहे। आम्ही जेव्हा बाजारातून गाजर आणतो त्याला अशी चव नसते। त्याची दोन कारण आहेत, एक तर ते फ्रेश नसतात आणि दुसरं महत्वाचं कारण ते केमिकल्सचा यूज करून उगवले जातात, जसं की कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा वापर करून। पण आमच्या शेतात 100% सगळं ऑर्गॅनिक आहे, त्यामुळे पोस्ट सारखी खतं ही शेतातच तयार होतात आणि सगळ्या प्लांट्सला दिले जातात, त्याचीच कमाल आहे ही। मग गट्टू चिंकीने कंपोस्टचा प्लॅन पाहिला। त्यांनी मग शेतातले वेगवेगळे डिपार्टमेंट्सही पाहिले। त्यातला एक होता डेअरी डिपार्टमेंट, ज्यात खूप साऱ्या गायी आणि म्हशी होत्या। त्यांचं दूध काढून त्या प्रोसेस होत होत्या तिथे। इथे काही वाया जात नाही, गायीला दिलेल्या चाऱ्यातूनच दूध मिळतं आणि चाऱ्याचं जे गोबर बनतं त्यापासून कंपोस्ट बनतं। मग त्यांनी एक डिपार्टमेंट बघितलं जिथे खूप साऱ्या कोंबड्या होत्या, त्या फार्मला अंडे देण्याचं काम करायच्या। मग गट्टू चिंकीने फिश डिपार्टमेंट पाहिलं, एक खूप मोठा अंड्याच्या आकाराचा तलाव बनवला होता, त्यात खूप सारं फ्रेश पाणी होतं आणि त्यात रंगीत मासे पोहत होते। या प्रकारे गट्टू चिंकीने मॅजिक सोबत आणि मनीष अंकल सोबत फिरून फार्मचा कोपरान कोपरा पाहिला। मग त्यांनी काका आणि काही मजुरांसोबत तिथे जेवण केलं। जेवणात ज्वारीची भाकरी, मेथीची हिरवी भाजी, सोबत फ्रेश कांदा, गाजर, मुळा, हिरवी मिरची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या देखील होत्या। वा, असं जेवण मी आजपर्यंत कधीच केलं नव्हतं, खरंच हे सगळं खूप भारी आहे। मग गट्टू चिंकीने थोड्या वेळ फार्म हाऊस मध्ये आराम केला। फार्म हाऊस हे ब्युटिफुल फार्म मध्ये बसलेलं एक सुंदर असं घर होतं, ज्यात शहरातल्या सगळ्या सुखसोयी होत्या। मग गट्टू चिंकीने मजदुरांसोबत फिरून त्यांच्यासोबत त्यांचं काम समजून घेतलं आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि पाहता पाहता संध्याकाळ झाली। आता वेळ आली होती फार्म सोडायची। गट्टू चिंकी आणि मनीष अंकल कारकडे चालू लागले तेव्हा मॅजिकही मागे मागे येऊ लागला। मॅजिक, तू आता आमच्या मागे नको येऊस, आम्ही आता जातोय, पण डोंट वरी, आम्ही पुढच्या रविवारी नक्की येऊ।
हे ऐकून परत मॅजिक फार्म हाऊस कडे पळाला आणि गट्टू चिंकी कार मध्ये बसून शहराकडे जायला निघाले. स्कूल बस. सकाळची वेळ आहे. आई नेहमीप्रमाणे गट्टू चिंकीचा डबा बनवून त्यांना आवाज देते. गट्टू चिंकी लवकर तयार व्हा, तुमचा डबा तयार आहे. आई, ही शूलेस बांधली जात नाहीये, उलटी बांधली. अरे देवा, अजून शूलेस नाही बांधलीस तू, लेट होणार आहे तुला. स्कूल बस येतच असेल रोजच्या सारखी. आई, माझाही टाय नाही मिळते. बस म्हणून मी म्हणत असते की रात्री सगळं व्यवस्थित काढून ठेवत जा ना. आता जर टाय सापडला नाही तर गेल्या वेळेसारखी परत टीचर ओरडेल, मग तू रडशील. त्याची स्कूल बस आता कधीही येत असेल. हे गे चिंकी, झाली तुझी लेस बांधून. आई, माझा टाय. थांब, काल धोब्याकडनं जे कपडे आले होते त्यात बघते. तेवढ्यात दरवाजात बसच्या हॉर्नचा जोरदार आवाज येतो. अरे, अजून सगळे तयार नाही झाले. बस आली. चिंकी, इकडे ये, गळ्यात पाण्याची बाटली तरी अडकव, नाहीतर काल सारखी विसरशील. बस ड्रायव्हर अजूनही जोरजोरात ओरडत असतो. तेवढ्यात आई आतून टाय काढते आणि पटापट गट्टूला बांधत असते. अरे बाबा, नुसता गळ्यात टाक गतो, रस्त्यात गट्टू नीट कर रे. आता पळा, बसने दोनदा हॉर्न वाजवलाय, जर निघून गेली तर मला सोडावं लागेल इतक्या लांब. आई आणि बाबा गट्टू चिंकीचा हात पकडून मेन गेट कडे धावतात. अरे चला, उशीर होतोय, अजून 30 मुलांना पिक करायचंय वेगवेगळ्या ठिकाणांहून. तुम्ही बस येण्याच्या अगोदरच गेट जवळ येऊन थांबत जा. सॉरी, पुढच्या वेळेस पासून नक्की येऊ. आज साठी थँक्यू. हा, आई गट्टू चिंकी कडे बघत म्हणते. बघितलं दोघांनी, म्हणून मी म्हणत असते रोज वेळेवर झोपा, वेळेवर उठा, पण तुम्ही तर माझा ऐकतच नाही. अगं बाई, आता त्यांना संध्याकाळी रागव, आता अगोदर त्यांना बस मध्ये बसू दे. दोघे जण धावत धावत बसच्या गेटमध्ये पोहोचतात. कंडक्टर त्यांना एक एक करून वरती चढवतो. बस मधली सगळी मुलं गट्टू चिंकीला बघून जोरदार हायफाय करतात आणि गट्टू चिंकी ही हायफाय करतात. थोड्या वेळानंतर दोघेही आपापल्या सीटवर बसतात. सुधा, थोडं पुढे सरक ना, तू माझ्या सीटवर बसलीयस. नाही सरकणार, ही माझी सीट आहे. बघा कंडक्टर काका, हे काय होत आहे. अगं सुधा, तुझी सीट तिकडे आहे. ही नाही, काल सांगितलं होतं. अच्छा, आपण एक काम करू, तू थांब, तू इथेच बस, आपण चॉकलेट खाऊयात सोबत. अरे चिंकी, आधी माझा टाय नीट कर ना. चिंकी गट्टूचा टाय नीट करून देते. सुधा हे बघून हसू लागते. अगं का हसतीयस तू, गट्टू इतका मोठा झाला तरी त्याला साधा टाय पण बांधता येत नाही. तुला काय करायचंय, चिंकी माझी बहीण आहे, ती माझी इतर काम पण करते. सुधा गट्टूला छेडू लागते. गट्टूला टाय बांधता नाहीयेत, गट्टूला टाय बांधता नाहीयेत. गट्टू तोंड फुगवून बसून राहतो. तेवढ्यात पुढचं स्टँड येत आणि गट्टूचा बेस्ट फ्रेंड बंटी आणि चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डी दोघे बस मध्ये येतात. दोघेही धावत येऊन गट्टू चिंकीला मिठी मारतात. गुड्डी, मी जस्ट चॉकलेटचे तुकडेच करणार होते, आता आपण सगळे एकत्र खाऊ. वाव, माहितीये आईने सगळ्यांसाठी सँडविच पाठवलंय. वाव, ह्यामध्ये चीजही आहे का? नाही, त्यात फॅट असत. आईने व्हेजिटेबल सँडविच बनवलंय. थांबा, आता सगळ्यांना देते. मला 2 पीस खायचेत गुड्डी, काल पण एकच पीस दिला होतास. अरे थांबा बाबा, आईने आज मोठं सँडविच वेगळं पाठवलंय सगळ्यांसाठी. चिंकी आनंदाने उड्या मारू लागते. वाव, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस गुड्डी, थँक यू काकू. मग गुड्डी सगळ्यांना सँडविच वाटते आणि चिंकी चॉकलेट पीस. सगळे अगदी आनंदाने खात असतात. बंटी, आपण शब्द कोडे सोडवूया. काय वाटतं गुड्डी आणि चिंकी, अजून अर्धा तास लागेल शाळेत पोहोचायला. अरे अंताक्षरी खेळूयात ना. नाही नाही, आई म्हणते वर्ड पझल खेळल्याने मेमरी पण शार्प होते. गट्टू, वर्ड पझलच खेळूयात, पण आज जरा वेगळं. वेगळं कसं? कोणीतरी एक जण उभा राहून हिंट देईल आणि बाकीच्यांनी तो 1 वर्ड ओळखायचा. वाव, ही तर खूप छान आयडिया आहे. एक काम करूयात, सुरुवात तूच कर, म्हणजे इतरही नियम व अटी शिकतील. तेवढ्यात बसचा ब्रेक जोरात लागतो आणि बंटीच्या हातून सँडविच खाली पडते. तो एकदम उदास होऊन जातो. अरे यार, आता पडला तर याला माती सुद्धा लागली असेल.
आईने खाली पडलेली वस्तू उचलून खायला मनाई केली आहे. मला खूप भूक लागली होती. त्याचा उदास चेहरा गट्टू चिंकी आणि गुड्डी बघू शकत नाहीत. एक काम करू, आपण आपल्या सँडविचचा एक तुकडा बंटी सोबत शेअर करू, जेणेकरून त्याला पण सँडविच खायला मिळेल. अरे नाही, तुम्ही लोक खा. पण तोपर्यंत सगळ्यांनी एक एक पीस बंटीला दिलेला असतो. अगं हे काय करतेस, बीट तर सगळ्यांनीच खायला हवं, त्यामध्ये आयन असतं. आई सांगते ना चिंकी. आणि हो, हे आणि गाजर खाल्ल्याने गाल सुद्धा एकदम लाल होऊन जातात, चेहऱ्यावर ग्लो येतो. आणि आई हे सुद्धा म्हणाली होती की हिवाळ्यात हे रोज खाल्लं पाहिजे, त्याने इम्युनिटी ही वाढते. हो एकदम बरोबर बोलते ती. प्रॉमिस कर की आज नंतर कधीच टाकणार नाही. ओके बाबा, प्रॉमिस. चिंकी पिंकी प्रॉमिस. नाही नाही, चिंकी प्रॉमिस. हे ऐकून सगळे जण जोर जोरात हसू लागतात. अगं चिंकी, आता तू शब्द कोड सांग. थोड्याच वेळात शाळा येईल, 10 मिनिटही मिळणार नाही खेळायला. कंडक्टर काका हे सगळं बघत असतात. ते मनातल्या मनात मुलांचा ऍक्टिव्हनेस बघून खुश होतात. चिंकी आपल्या जागेवर उभी राहून म्हणते, ज्यांच्यामुळे गाल होतात लाल लाल, सगळे म्हणतात भाजी, पण आहे ते फळ. सांगा सांगा काय नावे. अरे बीट. चूक. अरे किती अवघड प्रश्न आहे हा. तेवढ्यात गुड्डी एकदम म्हणते, टोमॅटो, कारण ते फळ आहे. एकदम बरोबर, तू किती इंटेलिजंट आहेस गुड्डी, म्हणूनच तर तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. सगळे खुश होऊन जातात. तेवढ्यात शाळा येते. बस कंडक्टर मुलांना म्हणतात, मुलांनो पळायचं नाहीये, मी सगळ्यांना एक एक करून उतरवेन, फक्त आपापल्या जागी चुपचाप उभे राहा. आणि सगळी मुलं आपापल्या जागी उभे राहतात आणि कंडक्टर भैया हाताने सगळ्यांना एक एक करून खाली उतरवतात. बाय मुलांनो, चांगल्या प्रकारे आज दिवसभर अभ्यास करा आणि शाळा सुटल्यावर मला इथेच परत भेटा. बाय बाय भैया. ट्री प्लांटेशन. पर्यावरणाच्या बाबतीत गट्टू आणि चिंकी पुरेसे अवेअर झालेत, त्यामुळे आज गट्टू आणि चिंकीच्या म्हणण्यानुसार सोसायटीमध्ये ट्री प्लांटेशनचा प्रोग्रॅम अरेंज केला आहे, ज्यात सगळी मुलं एक एक रोपटं आपल्या सोसायटीत लावत आहेत. आई बाबा, आम्ही आंब्याचं झाड लावतो. आई, आम्ही पेरूचं झाडही लावू. हो हो गट्टू चिंकी, आंब्याचं आणि पेरूचं सुद्धा झाड लावू, ठीक आहे. तेवढ्यात तिथे बंटी आला. गट्टू, मी तर फुलांचं रोपटं लावणार आहे, मला फुलं खूप आवडतात. गुड आयडिया बंटी, सोसायटी खूप छान दिसेल. मी पण फुलांचं झाड लावायचा विचार करतीये. मग काय होतं, गट्टू आणि चिंकीने आंब्याचं झाड लावण्यासाठी छोटासा खड्डा केला आणि त्यात आपलं आंब्याचं झाड लावलं. चिंकीने माती टाकली आणि गट्टूने त्यावर पाणी टाकलं आणि अशा प्रकारे आंब्याचं रोपटं लावलं. बघ, माझं आंब्याचं झाड तर लागलं, आता हे लवकर मोठं व्हावं म्हणजे आपल्याला याची गोड फळं खाता येतील. गट्टू बाळा, झाडाला फळं लागण्यासाठी खूप वेळ लागतो, इतक्या लवकर थोडीच फळं मिळणार आहेत, जरा वाट पहा. चला ना, आता माझं पेरूचं झाड लावूयात. मी माझं रोप कुठे लावू? ये चिंकी, तुझं रोप इथे लाव. गट्टू आणि चिंकीने मिळून चिंकीच्या पेरूच्या झाडासाठी खड्डा तयार केला आणि त्याच प्रकारे खड्ड्यात रोपटं लावलं आणि वरून माती टाकून त्यावर चिंकीने पाणी घातलं आणि अशा प्रकारे सगळ्या मुलांनी मिळून सोसायटीमध्ये ट्री प्लांटेशन केलं. सगळ्यांचे आई बाबा घरी निघून गेले. मुलं आपापसात बातचीत करू लागली. तुला माहितीये, झाडं पर्यावरणासाठी खूप चांगली असतात, झाडांमुळेच पर्यावरणाचं रक्षण होतं. हो, मग तर आपल्याला खूप झाडं लावायला हवी. चिंकी, तुला माहितीये, फुलांची झाडं लवकर मोठी होतात आणि लवकर फुलंही देतात. अरे वा, ही तर खूप छान गोष्ट आहे. माझं पेरूचं झाड लवकर मोठं होईल म्हणजे मला आंबट गोड पेरू खाता येईल. हो, माझं आंब्याचं झाडही लवकर मोठं होईल. मी त्याला सारखं पाणी घालेल ज्यामुळे झाड लवकरात लवकर वाढेल. हे बघा, मी फुलांचं झाड लावलेलं आहे. मी माझी फुलं तुम्हा सगळ्यांना देईन, पण मला गोड गोड आणि खारट तुरट फळही द्या. हो हो बंटी, का नाही, पण तूही माझ्या झाडाला पाणी घालायचं, तरच मी तुला फळं देईल. सगळे हसले. चिंकी आपण लावलेल्या झाडाकडे जाऊन बोलू लागली.
माझं गोड रोपट लवकर मोठं हो, मला मोठं झाड बघायचंय आणि आंबट गोड फळंही खायची आहेत. गट्टू चिंकी घरी गेले आणि डिनर करून दोघे झोपायला गेले. मला असं वाटतं की एकदा जाऊन बघायला हवं, झाड वाढलं तर नाही ना? अरे गट्टू, नाही, बाबांनी सांगितलं होतं इतक्या लवकर झाड वाढत नाही. गट्टू चिंकी झोपले. दुसऱ्या दिवशी चिंकी लवकर उठली. चिंकी आपला रोपटा बघण्यासाठी सोसायटी गार्डन मध्ये आली. चिंकी बघून हैराण झाली. चिंकीचं झाड मोठं झालं होतं आणि ताजी ताजी फळं झाडाला लटकत होती. इतकं मोठं झाड, पण बाबांनी सांगितलं होतं की झाड इतक्या लवकर वाढत नाही. तेवढ्यात चिंकीने आवाज ऐकला. चिंकी, मी मोठा झालोय, तुला आता माझी अजून जास्त काळजी घ्यावी लागेल. हो, मी तुझी नेहमी काळजी घेईन, मी तुझ्यासाठी पाणी आणते. चिंकी पळतच गेली आणि पाण्याचा झारा घेऊन आली. पण हे काय, चिंकीच्या पेरूच्या झाडावर खूप सारी माकडं चढली आणि उड्या मारून चिंकीचे पेरू खाऊ लागले. अरे नाही, हे काय, माकडं कुठून आली? चिंकी रडू लागली आणि पाहता पाहता सगळ्या माकडांनी झाड सफाच्छ करून टाकलं. सगळी ताजी फळं खाल्ली. झाड चिंकीला म्हणू लागलं, चिंकी पहा, तुझी सगळी फळं माकडांनी खाल्ली. पण फळं तर मला खायची होती, मला एक पण नाही मिळालो. मग चिंकी अजून रडू लागली. आई, आई, मला फळं हवी आहेत. उठ बाळा चिंकी, काय झालं, उठ बरं लवकर. आई चिंकीला जोर जोरात हलवून उठवत होती. चिंकीने आपले डोळे उघडले. अरे नाही, मी तर स्वप्न बघत होते. तेवढ्यात चिंकी आईला बिलगली. काय झालं चिंकी बाळा, काय स्वप्न पाहिलंस? आई, मी स्वप्नात बघितलं की माकडांनी माझी सगळी फळं खाऊन टाकली, मला एक पण नाही मिळालं. तेवढ्यात बाबाही रूम मध्ये आले. काय झालं चिंकीला? आईनं बाबांना घडलेलं सगळं सांगितलं. चिंकीला स्वप्नात दिसलं की तिचे सगळे पेरू माकडांनी खाल्ले. बस एवढंच, चल नाश्ता करूयात. ये गट्टू चिंकी नाश्त्यासाठी टेबलवर येऊन बसले. बाबा बघत होते की चिंकीचा चेहरा उतरलेला होता. बेटा चिंकी, मी तुला काय म्हणालो होतो, झाडं इतक्या लवकर वाढत नाहीत आणि जरी तू लावलेल्या झाडाची फळं माकडांनी खाल्ली तर काय झालं, झाडं तर दुसऱ्यांसाठीच लावली जातात. पण बाबा, सोसायटीत झाडं आम्ही लावली, पाणी आम्ही टाकलं आणि मग जर कोणी दुसऱ्याने फळं खाल्ली तर वाईटच वाटणार ना. तेवढ्यात आई आजीने दिलेलं गावाकडचं आंब्याचं लोणचं घेऊन आली. आईने गट्टू चिंकी आणि बाबांना गरमागरम पोळी सोबत लोणचं दिलं. गट्टू चिंकी आणि बाबा तिघांनी चटकदार लोणचं खाल्लं आणि चिंकीचाही मूड चटकदार झाला. वा आई, लोणचं तर खूपच छान आहे. तुझं लोणचं तर खूपच मस्त आहे, आजीला सांग अजून घेऊन ये. हो हो मुलांनो, मी आजीला नक्की सांगेन. अच्छा गट्टू चिंकी, मला सांगा की लोणचं कशा पासून बनवलंय? बाबा, लोणचं तर कैऱ्यांचंच बनलंय ना. मग तू सांग चिंकी, या लोणच्यासाठी जी कैरी वापरली गेली आहे ते झाड तू लावलंयस का, कि तू त्या झाडांना पाणी घातलं होतस? नाही बाबा, मला तर माहितीच नाही की ह्या आंब्यांची झाड कुठे लावली आहेत, तर मग मी पाणी कुठे घालणार? बरोबर कळतंय तुला बेटा, त्याच प्रकारे तुझ्या झाडाची फळं जर दुसऱ्या कोणी खाल्ली तर तुला वाईट का वाटावं? तुला आठवतंय आपण गावी गेलो होतो तेव्हा आपल्या घराजवळ किती मोठी मोठी झाडं होती, ते ज्यांना उगवायला खूप वर्ष जातात आणि खूप वर्षापूर्वी ते झाड लावलं गेलं, म्हणून तर आपण त्या ताज्या आणि रसाळ फळांचा आस्वाद घेऊ शकतो. गट्टू चिंकी मन लावून बाबांचं बोलणं ऐकत होते. पुढे आई म्हणाली, एवढंच नाही तर आपल्या पूर्वजांनी झाडं लावली म्हणूनच आपण सहज श्वास घेऊ शकतो आणि येणाऱ्या पिढीला जर स्वस्थ आणि आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर आपल्याला झाडांची संख्या वाढवायला हवी, ज्यामुळे येणाऱ्या काळात वातावरणाचं तापमान योग्य राहील. हो आई बाबा, मला नीट समजलंय. एवढंच नाही तर सोसायटीच्या गार्डन मध्ये असणारी झाडं खूप आधी लावली असणार, त्यामुळेच तर त्याला आपण झोका बांधून त्यावर बसू शकतो आणि आपल्याला थंड सावलीही मिळते. बरोबर बोललास गट्टू. चला, गट्टूला तर कळालं पण तुला कळालं की नाही चिंकी? हो नक्की समजलं बाबा.